Hello and welcome to the sixth live session of Firefly Creative Solution Presents Corona Talks, the business post-lockdown. Yes, the real estate. The real estate sector employs over 49 million people, which is equivalent to 12% of nation's workforce, and has a multiplier effect on over 250 aligned segments. Of course, with such statistics and studies, one can easily understand the very essence of the construction sector in Indian economy. For reviving India from this ongoing financial situation, it is very important to bring back to life one of its premium industry. However, even the restart button does not ensure complete normalcy and entails numerous rules and regulations. Hence, considering this situation, today we are glad to have with us Mr. Suhas Patwardhan. With his 30 years of experience in banking, working with State Bank of India, he has strongly connected with union sector. Simultaneously, he has worked in the construction sector for almost 30 years. Yes, with his help of colleagues, they have formed SBI Cooperative Housing Society, through which they created houses on the basis of no profit and no loss. He has been also a part of Pune's first high-rise building, which has also received an award. So, sir, it's glad today to have with us Mr. Suhas Patwardhan. Namaskar, sir. Namaskar, Kunal. Pahilyandya abhinandan karto. Thank you. आवाज व्यवस्थित येतोय, हवा चांगली आहे, आपण सगळे चांगल्या मूड मध्ये आहोत. हो, वातावरणही चांगलं दिसतंय तुमच्या इथे, खूप फ्रेश वाटतंय सर. हो, मी पंचवटीत राहतो आणि सुदैवानं पंचवटी म्हणजे पुण्यातलं महाबळेश्वर सारखं आहे. तिन्ही बाजूने आमच्याकडे डोंगर आहे, टेकडे आहे, चतुरंगीच्या मागचा भाग. तीच पहिली पुण्यातली सगळ्यात मोठी बिल्डिंग. हो, पंचवटीत स्टेट बँक नगर आमची 12 मजली इमारत पुण्यातली पहिली हायराईज बिल्डिंग आहे. म्हणून मी तुला पार्श्वभूमी सांगतो की माझा कसा संबंध आला. मी स्टेट बँकेत 78 साठी लागलो आणि आमच्या सुदैवानं पहिल्या दिवसापासूनच युनियन मध्ये ऍक्टिव्ह होतो. तुला माहितीये की बँकिंग आणि इन्शुरन्स कंपनी मधल्या युनियन्स एकेकाळी बलाढ्य होत्या आणि मला संधी मिळाली त्या युनियन मध्ये काम करण्याची. आमची इंटरनल युनियन आहे. स्टेट बँकेला 200 वर्षाची हिस्ट्री आहे, बँक ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी बँकेपासून. मग इम्पिरियल बँक झाली, मग स्टेट बँक ऑफ इंडिया 55 साली झाली. तर मी सुदैव की मला बँकेत पहिल्या दिवसापासून युनियन मध्ये काम करायला मिळालं आणि त्यानंतर मी रिटायर्ड होताना आमच्या बँकेच्या युनियनचं व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम केलं. आणि आमच्याकडे पतपेढी म्हणजे पतसंस्थाची यांच्यासाठी होती, कामगारांसाठी, बँकेच्या लोकांसाठी. तशी 1929 साली स्थापन झाली होती. MS पटेल त्याच्या एम्प्लॉईने स्वतःचा प्रॉव्हिडंट फंड घेऊन ती पतसंस्था स्थापन केली होती आणि ती मल्टी स्टेट होती. त्यावेळेला मोठ्या प्रमाणात 5-7 राज्यात ती होती आणि मुंबई त्याचं हेडक्वार्टर होतं आणि त्याचंही काम करायला मला सुदैवानं अनुभव मिळाला. आणि या माध्यमातून आम्ही मुंबईला पहिल्यांदा सुरुवात केली होती की प्रत्येकाला त्यावेळेला घराची आवश्यकता होती. 80-85 काळ होता त्यावेळेला. तुला माहिती असेल की लोकांची घराची मोठ्या प्रमाणावर हे चाललं होतं, पण त्यावेळेला 80-20 हा काळ होता. त्यावेळेला म्हणजे अर्बन लँड सिलिंग होतं, तिथेही 80-20 होतं अर्बन ऍक्ट मध्ये आणि प्रत्यक्ष व्यवहारात देखील 80%, 30%, 70-30 असं होतं. आणि बँकेकरिता मिडियम मध्यम वर्गीय लोक कुठल्याही परिस्थितीत आपण ते नंबर 2 चे पैसे वर करू शकत नव्हतो. आमच्या युनियनच्या ऍक्टिव्हिटी मधून आम्ही मुंबईत पहिल्यांदा ऍक्च्युली सुरुवात केली होती की अशा प्रकारे. त्यावेळेला कांदिवलीला आम्ही मोठी जागा पण विकत घेतली होती, पण दुर्दैवाने ती पूर्ण होऊ शकली नाही. नंतर 3000 घरांचा तो प्रकल्प होता, पण सुदैवानं आम्ही पुण्यात यशस्वी ठरलो. आम्ही 4-5 वर्ष त्याचा पाहणी करत होतो, आर्किटेक्टला भेटतो, बिल्डरला भेटतो. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं कशाला या बातगडीत पडता, तुमच्याकडे ग्रुप आहे, तुमच्याकडे तुम्हाला बँक लोन देते, तुमची पतसंस्था मार्जिन देते, तर तुम्ही कोणाकडे ते बुक करा, तुम्हाला आपआप फ्लॅट मिळतील, तुम्हाला काही करायला लागणार. पण आमच्याकडे युनियन बँकिंग होतं, आम्हाला स्टेट बँकेच्यामुळे आमच्या सगळ्यांकडे कॉन्टॅक्ट होते, ओळखी होत्या आणि काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे आम्ही 2-3 वर्ष त्याची पाहणी केली पुण्यात. वेगवेगळ्या आर्किटेक्टला भेटलो, बिल्डर्स कसे काम करतात त्याचं केलं, ऍडव्होकेट्सना भेटलो. त्यावेळेला आम्हाला सुदैवानं विश्वास कुलकर्णी सारखे तरुण आर्किटेक्ट मिळाले, वसंतराव कर्जतकर, कानिटकर वगैरे यांनी आम्हाला मदत केली. कशा पद्धतीने तुम्ही जायला पाहिजे, कशा पद्धतीने आता मार्केट आहे, कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि हे अशक्य नाहीये. आणि सुदैवानं ते नंतर आमचा पार्टच झाले, म्हणजे आपण मॅनेजमेंटच्या कमिटीला ते शेवटपर्यंत सल्ला देत राहिले. आणि
पुण्यात आम्ही अशा प्रकारे स्टेट बँक नगर कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्याचा बँकेची बँकेची साधर्म्य कारण बँकेतल्या युनियनच्या लोकांनी ऍक्टिव्हिटी आमची आम्ही सुरुवात केली होती. पण अशा पद्धतीने आम्ही 7 प्रकल्प पूर्ण केलेत आणि ते यशस्वीप्रमाणे पूर्ण केलेत. म्हणजे कर्वेनगरला पहिला प्रकल्प आम्ही पूर्ण केला, 80 फ्लॅटचा होता. तिथे सेंकस कोऑपरेटिव्ह सोसायटी सेंट्रल एक्साइज कस्टमनी त्यांच्याकडे जागा होती, त्यांनी विकर सेक्शनचं उठवून आणली होती मंत्रालयातनं, पण त्यांच्याकडे जागा होती पण त्यांच्याकडे सभासद नव्हते. आमच्याकडे सभासद होते, पैसे होते, पण आमच्याकडे जागा नव्हती. आणि कुठलीही संस्था स्थापन करायचं पहिल्या जागा लागते, त्याप्रमाणे आम्हाला पहिल्यांदा तिथे ब्रेक थ्रू मिळाला. आणि कर्वेनगरला आम्ही 200 रुपये पर स्क्वेअर फूट, म्हणजे जेव्हा जेव्हा 300 ते 400 रुपये रेट होता तो पूर्ण केला. 87 झाली सुरुवात झाली आमच्या सोसायटीचं रजिस्ट्रेशन, 87 झालं. मी त्याचा फाउंडर सेक्रेटरी होतो आणि मग अशा रीतीनं त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. 2 वर्षात आमचा प्रोजेक्ट पूर्ण झाला. मॅनेजमेंट कडनं आम्हाला पूर्ण सहकार्य होतं कारण अशा पद्धतीचं काम करणारे आमचं व्यवस्थापन हे नेहमीच प्रोग्रेसिव्ह आहे. स्टेट बँकेत तू बघितलं असेल तर दरवेळेला तो काळाच्या पुढे जाऊन विचार करतो. बँकेतही आमच्याकडे तू बघितलं असेल तर जे कॉम्प्युटरायझेशन वगैरे आम्ही त्यावेळेला युनियन म्हणून विरोध केला होता, पण तो आवश्यकता होती जेव्हा तेव्हा आम्ही त्याला मदत केली. आयएसओ नाही धरण आम्ही पहिल्यांदा आणलं, या पूर्वी आम्ही प्रोग्रेसिव्ह युनियन होती. आणि त्यामुळे कर्वेनगरचा प्रोजेक्ट आम्ही 200 रुपये पर स्क्वेअर फूटने पूर्ण केला, 80 फ्लॅट होता. त्यातही सगळ्यात फक्त बँकेतले लोक होते असे नाही, की स्टेट बँक नगर कोऑपरेटिव्ह व्यवस्थित इंडिपेंडेंट रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह सोसायटी आपण ज्या लोकांना मध्यमवर्गीय लोकांना जागा घ्यायची, वेगळे कॅटेगरीचे फ्लॅट होते. आवाज माझा येतोय बरोबर? हो हो, मी म्हटलं फक्त कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित. तुझा आवाज मला नीट जरा येत नाहीये. आता येतोय सर. आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाल्यानंतर वनास, तुम्हाला माहिती असेल पौड रोडवरची वनास कंपनी त्यावेळेला प्रॉब्लेम मध्ये होती. आणि वनास परिवार कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि वनास कंपनी, वनास कंपनीने तिथल्या परिवार मध्ये त्यांच्या लेबरसाठी खांडेकर साहेबांनी जागा दिली होती, पण त्यांचं एचडीएफसी कडे डिफॉल्टर होते ते. आणि त्यामुळे त्यांच्या बैठ्या चाळी होत्या, तर त्यांचं आणि आमचं अग्रीमेंट केलं आम्ही. कारण आम्हालाही जागा पाहिजे होती, आम्हाला ट्रान्सपरंट व्यवहार पाहिजे, आम्हाला चेकने पैसे द्यायचे होते. आणि मग तिथे आम्ही 1,625 फ्लॅट आमच्या सभासदांसाठी बांधले वनास परिवार कोऑपरेटिव्ह सोसायटीवर. त्यांना आम्ही 2 बिल्डिंग बांधून दिल्या, 25 फ्लॅट त्यांचे बांधले. असे तिथे 1,625 फ्लॅट त्यांच्या आमच्यासाठी आणि 25 फ्लॅट असा 150 फ्लॅट तिथे बांधले. आणि या दोन याला बांधकामाला चांगला प्रकारे मिळाला रिस्पॉन्स. तिथेही आम्ही मार्केट रेटपेक्षा निम्या किमतीत झाले, 300-350 रुपये पर स्क्वेअर फूट त्यावेळेस पूर्ण झाला होतो. 91 पूर्ण झाली आणि अशा पद्धतीने मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हे लोकांची मागणी होती. त्यामुळे आम्ही मग कर्वेनगर वनाचा चांगला सक्सेस मिळाल्यानंतर आम्ही पंचवटी पाषाणमय जागा बघत होतो. बीबीओडीला मिळाली सुदैवानं, ती देखील चितळे बोंडे मिठावले किंवा आपल्याकडे पूर्वी एसबी कुलकर्णी डिव्हिजनल कमिशनर होते, त्यांची जागा होती. पण त्यांना त्यांची जागा त्याच्या ताब्यात नव्हती, कुळ होतं तिथे. त्याचे अर्बन अँड सिलिंगचे पेपर्स होते, यूएलसीचे ऑर्डर्स त्याचे करायचे. ह्या सगळ्या गोष्टीत मग आम्ही हळूहळू त्याच्यात आम्हाला अनुभव मिळत गेला. आणि मग पंचवटी पाषाण आता मी जिथे राहतो ती आम्ही जागा अशीच विकत घेतली. तिथे 30,200 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळजवळ 7-8 एकर जागा, 3 लाख स्क्वेअर फूट जास्ती असं घेतली. तिथे आमचे 3 प्रोजेक्ट झाले पूर्ण. आणि अशा रीतीनं स्टेट बँक नगर, कर्वेनगर, वनाज, बेबेवाडी, पाषाण आणि सोसरोड असे आमच्याकडे 7 प्रोजेक्ट पूर्ण झाले. 1,000 फ्लॅट यशस्वीपणे पूर्ण केले आणि नोकरी करून हे करून आमचे आणि सगळ्या व्यवस्थित करून, प्लस आज ऍज ऑन टुडे सगळ्या कोणाचाही नवा पैसाही देणं नाही आणि चांगल्या क्वालिटीचे बांधकाम रेट, क्वालिटी चांगली, त्याच्यात ट्रान्सपरन्सी आणि सगळ्या सोसायट्या करून प्रत्येकाचं कन्व्हिन्स झाले, प्रत्येकाला ताब्यात दिलेलं आहे. एका सुसरोडचा आमचा कन्व्हिन्सचा प्रॉब्लेम, त्याच्या ऑलरेडी मी पैसे प्रोजेक्ट करून आमच्या संस्थेकडे आज सगळ्या प्रोजेक्ट वेगळे सब डिव्हिजन केलं, 7 सोसायट्या वेगळ्या केल्या आणि प्लस आमच्याकडे 3.5 कोटी आज पैसे उरलेले आहेत. अरे बाप, म्हणजे कोणाचाही थर्ड पार्टीला लायबिलिटी नसताना. पण सर एकदम बेसिक क्वेश्चन, की जेव्हा बँकेत काम करत असताना घर बांधणी करावं असं मनात कसं आलं? नाही, बेसिकली काय जसं म्हणजे घर हे फार मोठी गरज आहे ना, आणि त्यावेळेची ती गरज होती. त्यावेळे आमच्याकडे नंबर 2 पैसे नव्हते, त्यामुळे घर पाहिजेच होतं. मग बुक करून घर घेण्यापेक्षा आमच्याकडे युनियन आणि याची ऑर्गनायझेशन मोठी होती, बँकिंग होतं आमच्याकडे, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी होती, मॅनेजमेंटचा आम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली आम्हाला पाठिंबा होता, त्यामुळे आम्ही यशस्वी होऊ शकलो. आणि मग इतर लोकांनी आम्हाला मदत केली, म्हणजे आता आर्किटेक्ट, ऍडव्होकेट आणि यांनी आम्हाला फार चांगली साथ दिली, आरसीसी कन्सल्टंट, आणि त्याच्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला आमचा. पण सर ही फक्त कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित नव्हती तर सगळ्यांसाठी, इतरांसाठी सुद्धा? नाही नाही, ही रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह सोसायटी असल्यामुळे सगळ्यांना ओपन होती. त्याच्यात फक्त स्टेट बँकेसाठी किंवा आम्हाला स्टेट बँकेने जागा दिली नव्हती किंवा स्टेट बँकेचं आम्हाला कुठल्याही प्रकारचं डायरेक्टली आमचं सहकार्य नव्हतं. आम्ही युनियनची ऍक्टिव्हिटी म्हणून केली होती, त्यामुळे कुठलाही मध्यमवर्गीय म्हणून त्याच्यात भाग घेत होता. आणि 7 प्रकल्पात आमच्याकडे पहिल्या दिवसापासून राईट फ्रॉम रजिस्ट्रेशन बाहेरचे पण लोक आहेत, जो कोणी मध्यमवर्गीय लोकांना घ्यायचं त्याप्रमाणे. आणि
पुण्यातली पहिली 12 मधली मला हे वाटतं शेवटचा जो आमचा प्रकल्प केला आम्ही स्टेट बँक नगर, अरे त्याला एसआय अवॉर्ड मिळाले. ते 12 मधली पहिली इमारत जी आता कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालंय, आणि त्याला बेस्ट रेसिडेंट बिल्डिंग म्हणून 2002 चा प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळालाय. रेसिडेन्शियल म्हणजे त्याचा एलिव्हेशन डिझाईन आणि चांगल्या पुण्यातली चांगली बिल्डिंग म्हणून येत वर्षी. पण सर ह्या योजनेचा किती जणांनी लाभ घेतला किंवा या घर बांधणी योजनेचा किती जणांना लाभ मिळाला? 1000 फॅमिलीजला याचा लाभ मिळालेला आहे. म्हणजे अरे अशा प्रकारच्या ऍक्च्युली कामगार संघटना बऱ्याच आहेत, पण भारतात नाही जगातली एकच कामगार संघटना आहे आमची की ज्यांनी ही क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी पण आमची मल्टी स्टेट एकच आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेली 1929 सर्क्युलेशन. त्याची आमची स्टेट बँक नगर कॉपरेटिव्ह सोसायटी एकमेव सोसायटी की ज्यांनी 1000 फ्लॅट यशस्वी पूर्ण पूर्ण केले, आणि वर आमच्याकडे पैसे भरून सगळ्यांचं व्यवस्थित कम्प्लिशन सर्टिफिकेट वगैरे सगळं पूर्ण झालेलं आहे. थर्ड पार्टी लायबिलिटी एकाची नाही. पण सर आणि ही नंतर आम्ही योजना ऍक्टिव्हिटी चालल्या, आता जसं ऑर्गनायझेशन वाढलं की नंतर कुठेतरी थांबायला लागतं, आणि कुठे थांबायचं हे कळलं तर त्याच्यात मजा असते. कारण एका हे आमचं काही कमर्शियल स्वरूप नव्हतं, एक आम्ही एक उदाहरण माइलस्टोन सारखं आम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि नंतर पण हे आमचे पण वय झाले, पुण्यामध्ये बाकीचे किती ठिकाणी स्टेट बँक नगर साकारला आहे आता हे पुण्यामध्ये? कर्वे नगरला 80 फ्लॅट झालेत, वनातला 125 फ्लॅट झालेत, बेबीवाडीला 300 फ्लॅट, पंचवटी पाषाणला 3 स्कीम केले आहेत आम्ही. सक्सेस टॉवर, पंचवटी पाषाण वन तिथं 300 फ्लॅट, इथं 125 फ्लॅट, सक्सेस हेरिटेज आणि सो सोडलाय. असे नंतर 7 प्रोजेक्ट केले. 1000 फ्लॅट करून आम्ही ती संस्था बंद केली. त्याच्यानंतर गेले 15 वर्ष आम्ही काही करायचं ठरवलं, आणि सगळे प्रोजेक्ट पूर्ण करून आमचं जे पैसे एकमेकातले काही होत्या, प्रत्येक संस्थेच्या एवढे पैसे उरल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आपल्याला मिळावं. कर्वे नगर वाले आमच्या गुडविल मुळे एवढे पैसे झाले, नंतर जे लोक म्हणते आमच्यामुळे झाले. असं नंतर त्यावेळेला उलट अशी परिस्थिती होती, आमचा जो पूर्वीचा चेअरमन होता त्यांनीच बांधकामाचा कॉन्ट्रॅक्ट मुलाच्या नावाने घेऊन केलं होतं, त्याच्यामुळे त्यांचं आर्बिट्रेशन आमचं चालू होतं, कोर्टात गेलं होतं, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं. आमच्या लँडच्या बाबतीतही काही एक दोन ठिकाणी गेलं होतं, त्यामुळे वेगळ्या प्रकारचे अगदी कोऑपरेटिव्ह कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत वेगळे अनुभव आम्हाला त्यातनं मिळाले. आणि म्हणून आम्ही कुठेतरी हे सगळं पूर्ण झाल्यानंतर थांबायचा असा निर्णय घेतला होता. त्यानंतर आम्ही 20 वर्ष कुठले जागाच विकत घेतली होती, हे सगळं पूर्ण करून सगळ्यांचे फ्लॅट यशस्वीपणे हँडओव्हर केले, सुपूर्त केले. पण सर एवढी यशस्वी योजना ती सुरू होती तर ती का थांबली किंवा ती पुन्हा नव्याने सुरू नाही करण्याचं कसं असतं, मी मगाशी म्हटलं की त्याप्रमाणे कुठलीही ही आमची कमर्शियल ऍक्टिव्हिटी नव्हती, सार्वजनिक याच्यासाठी किंवा समाज याच्यात असतात त्याला कुठेतरी थांबायचं कुठेही आधी कळायला लागतं. म्हणून आम्ही एक माइलस्टोन ठरवलं होतं आमच्या एकमेकांच्या ते वाद निर्माण पुढे काही होण्याच्या आधीच आम्ही तो योग्य निर्णय भेटला. आणि नंतर आमची पण वय होती, यंग असताना वेगळ्या गोष्टी आव्हान होती. त्यानंतर 80-90 नंतर बांधकामाचं व्यवसायाचं स्वरूप पण बदललं. जसं आता कोरोना 19 याच्यात प्रत्येक वेळेस 3-4-5 वर्षांनी एक रिसेशन येतं. आम्ही सगळ्या स्टेट बँकेसारखे आर्थिक, त्यामुळे 3-5 वर्षांनी रिसेशन होतं आणि हा व्यवसाय आम्हाला करायचा नव्हता. मग आम्हाला बँक सोडून हा व्यवसाय म्हणून केला असं त्यालाच काय झालं नाही. आम्ही आमचे हेलिकॉप्टर घेऊन किंवा मर्सिडीज घेऊन येलो. पण आता मला समजलं नाही की आमचे 1000 फॅमिलीज व्यवस्थित लोक राहिलेत आणि त्यांना कुठलीही अडचण नाही, चांगल्या क्वालिटीची त्यांची घर, ती पूर्ण रिडेव्हलपमेंट व्हायला आता 25-30 वर्ष झाली, ते आता रिडेव्हलपमेंट आली आमची कर्वे नगर किंवा याच्यात. पण सर याच यशस्वी टीमच्या मार्गदर्शनाखाली नवीन नवीन पिढीनी ही योजना सुरू करावी किंवा त्यांना काही मार्गदर्शन करून ही योजना परत सुरू करता येईल असं काही विचार? हा नाही, तर त्या आता स्टेट बँक नगर कॉपरेटिव्ह सोसायटी तर होणं शक्य नाही, कारण त्या आम्ही सुरुवात केली होती, त्यानंतर आम्ही नवीन जागा काही घेतली. पण अशा प्रकारचं काही कोणी करत असतील तर आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. या स्टेट बँक नगरच्या माध्यमातूनच मी पुणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन जे 1900 आता गेले 45 वर्ष आमचं फेडरेशन काम करत आहे, तर मी आता त्याच्याशी 25-30 वर्ष सहभागी आहे. आणि पुणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन या माध्यमातून आम्ही सगळ्या गृहनिर्माण संस्थांना मदत करतोय. म्हणजे संस्था कशी स्थापन करावी, संस्था कारण आपल्याकडे माहिती असेल तर पूर्वी हे जागा विकत घेऊन आर्किटेक्ट नेमून ऍडव्होकेट नेमून असं संस्था व्हायच्या. त्याच्यानंतर 80-90 काळानंतर वेगळीवेगळी रिअल इस्टेटमध्ये बांधकाम क्षेत्रात वेगळी लाट आली आणि त्याच्यानंतर बिल्डर प्रमोटर ही जमात उदय आली. आणि मग नंतर तुला माहिती, मग त्याच्यात राजकारणी लोक, मग त्याच्यात नंबर 2 गुंड वगैरे सगळे एलिमेंट्स आता सगळे जयगजाहीर आहे. तू तर मीडियामध्ये काम करतो त्यामुळे ते आणि सगळ्या पेपरमध्ये आलेलं याच्यावर अनेक वेळा चर्चा झाली, त्यामुळे आणि आता आपला तो विषय नाही. नाही बरोबर बरोबर. त्याच्यामुळे आमच्या याच्या माध्यमातून आम्ही स्टेट जसं स्टेट बँकेच्या लोकांनी केलं तसं असं आम्ही पुणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन पुणे जिल्ह्यातली जी गृहनिर्माण संस्था आहे त्याला गेले 45 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि आमच्या 18,000 गृहनिर्माण संस्था पुण्यात आहेत, त्याचा मी गेले 25-30 वर्ष आता त्या संस्थेशी निगडीत आहे. गेले 10-15 वर्ष मी आता 12 वर्ष अध्यक्ष आहे, त्याच्या आधी वेगळ्या पातळीवर काम केलं होतं डायरेक्टर म्हणून. आणि महाराष्ट्रात तसाच महाराष्ट्रात 1,00,000 गृहनिर्माण संस्था आहेत. कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये हा
लार्जेस्ट आहे. 1,75,000 ज्या रजिस्टर्ड नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहेत त्याच्यातलं 1,00,000 कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत, मग बाकी मजूर सोसायट्या, कॉपरेटिव्ह बँका, पतसंस्था वगैरे सगळ्या. आणि याचा सगळा स्प्रेड मुख्यतः मोठ्या सिटीत आहेत, म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक वगैरे याच्यात. आणि त्यातल्यात पुणे, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई याच्यात जवळजवळ 70% गृहनिर्माण संस्था त्याच्यात आहेत. 1,00,000 70,000 संस्था इथंच आहेत. आणि त्याचा मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे आणि त्या माध्यमातून सध्या आता काम करतोय. वा वा वा, छान वाटलं. आणि आता थोडस आपण बांधकाम व्यवसायाकडे वळू, म्हणजे स्टेट बँक नगर ह्याच्या याचा प्रोग्रेस, याची पायाभरणी कशी झाली किंवा ते सक्सेसफुल कसं झालं हे ऐकायला छान वाटलं. पण ते ती पुन्हा सुरू व्हावी किंवा त्या प्रकारची योजना परत यावी असं यंगस्टर म्हणून एक नक्की वाटतं. तर आपण थोडंसं बांधकाम व्यवसायाकडे वळूया आता आणि जाणून घेऊ की आता ह्या कोविडचा त्याच्यावरती किती परिणाम आणि त्याच्यासमोर काय समस्या आल्या आहेत किंवा येऊ शकतात आणखी काही. कोरोना आता आपण सगळे वाचतोय की जगभरात 50,00,000 लोकांना त्याचा प्रादुर्भाव झालाय आणि 3,00,000 लोक त्यात मृत्यू पावलेले आहेत. भारतासारख्या ठिकाणी 1,00,000 लोकांना त्याचा प्रादुर्भाव झालाय, आपल्याकडे 3,000 म्हणजे त्या मनानं 135 कोटीच्या लोकसंख्येत आपण त्या मनानं बरेच कंट्रोलमध्ये आहे असं आपण म्हणायला पाहिजे. आणि आपण आता चौथ्या टप्प्यात आहोत आणि हे सगळं करताना गेले 2 महिने आपण त्याच्याशी आपण झगडतोय आणि याच्यावर नक्कीच आपण मात करू. कारण भारतीय लोकांकडे पेशन्स फार आहेत आणि लोकांना एकमेकात मदत करतो आपण, बाकी एरवी किती आपण म्हणणार करू. कुठले आपल्याकडे जाती भरपूर आहेत, जमाती भरपूर आहेत, पक्ष भरपूर आहेत, पण अशा वेळेला आपण सगळे एकत्र येतोय. आपलं भाग्य आहे, आपली संस्कृतीच आहे ते, भारतीय संस्कृतीत, आणि त्याचा आपल्या सगळ्या अभिमान वाटायला पाहिजे. तर याचा ऍडव्हान्टेज नक्कीच आहे. त्यामुळे आपण काय झालं, आपण खरंच ग्लोबल झालोय आणि आपण लोकल पण होतोय. म्हणजे आता हे दोन्ही आहे तसं हे संकट तर येतच राहणार आहे. यापूर्वी पण भरपूर आली होती मंदीच्या, जसं 3 ते 5 वर्षांनी जगराटीच असेल सायकल असेल ती, आणि 5-7 वर्षांनी मंदी येते. त्याप्रमाणे आता ही आताची जी मंदी आहे ती फार मोठी आहे आणि हे COVID-19 आणि या हा अशा पद्धतीचा महामारी आतापर्यंत कोणी कोणी असं त्याचा विचार पण केलेला नव्हता. आपण पिक्चर मध्ये किंवा अशा हॉलिवूड किंवा याच्यातल्या फिल्म मध्ये वगैरे बघतो की अशा अशा होते, पण त्याच्या व्यतिरिक्त फारच वेगळ्या प्रकारचा आहे. मग त्याचा कसा झाला वगैरे ते आपण खोलात जायला नको. पण ऍज ऑन टुडे महाराष्ट्रात किंवा पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला जर विचार केला तर परिस्थिती अशी आहे की बऱ्याच ठिकाणी हे बांधकाम व्यवसाय जो आहे हा लेबर इंटेन्सिव्ह आहे. त्याच्यातला मूळ घटक काय असतो, भांडवल लागतं, जमीन किंवा FSI लागतो तुमच्याकडे, मग मॅन इक्विपमेंट मशिनरी माणसं लागतात, याच्यातला सगळ्यातला आहे. आणि आता दुर्दैवाने परिस्थिती अशी झाली की बरेच लोक आता 2 महिने अडकल्यामुळे त्यांना पुढे भविष्य दिसत नव्हतं, त्यामुळे लोक बरेचसे आता त्यांच्या गावात गेले. ज्या बिल्डर्सनी किंवा व्यावसायिकांनी त्यांची राहायची व्यवस्था केली होती किंवा ते लोक आहेत, म्हणजे जवळ 70% अजून आहेत, पण 31% लोक मायग्रेट गेले, परत गेलेले आणि त्यांना परत आणण्यासाठी. आणि हे 2 महिने थांबलेत, कुठली जे व्यवसाय असतो तो 2 महिने थांबल्यानंतर त्याचा परत चालू व्हायला साधारण 15 दिवस 1 महिना लागतो. आणि हे सगळं मॅन इक्विपमेंट मशिनरी आणि त्याला आता खडी, आता सिमेंट लागतं, त्याला स्टील लागतं, खडी लागतं, वाळू लागते. आपण आता ते बघतो या गोष्टी शॉर्टेज आहे का, कशाचाही शॉर्टेज नाहीये. आज माणसांचं शॉर्टेज नाहीये, स्किल लेबर, अनस्किल लेबर उपलब्ध, फक्त ऍज ऑन टुडे उपलब्ध नाहीये. त्यामुळे हे आता आणि दुर्दैवाने दुसरी गोष्ट आहे की आपल्या समोर आता पावसाळा आहे. जेव्हा पावसाळा समोर आहे, म्हणजे आता हे जर 2-3 महिन्यापूर्वी असतं तर पावसाळ्याचं, कारण पावसाळ्यात बऱ्याचशा गोष्टी पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे COVID-19 पार्श्वभूमीवर आता प्रत्येक बिल्डरनी किंवा व्यावसायिकांनी आपल्याला विचारणा करायला पाहिजे की आपल्याकडे आता फायनान्शियल कॅपिटल किती आहे सध्या. कारण हे सगळ्या गोष्टी पैशाचं सोंग आणता येत नाही, बाकी सगळ्या गोष्टी करता येतात. आणि हे सगळी ऍक्टिव्हिटी आहे ही सगळ्या पैशाची निगडीत आहे. तुमच्या पूर्वीचं देणेकरी तुमच्या लगेच मागे लागतात, महिना 2 महिने थांबतात, पण अदरवाईज तुमच्या मागे लागतात. त्यामुळे तुमच्याकडे लेबर आहेत का नाही, तुमच्याकडे पैसे किती उपलब्ध आहेत, तुमच्याकडे बांधकाम पूर्वीचे जे तुमच्याकडे प्रोजेक्ट विकत घेतलेले ते आज कुठल्या स्टेजला आहेत, त्यातले जे पूर्ण करण्याच्या स्टेजला असेल तर ते त्यांनी प्रायोरिटी लवकर करायला पाहिजेत. कारण त्याच्या स्टेक्स जास्ती अडकलेले असतात, आर्थिक संबंध असतात, लोकांच्या देणी जास्ती असतात आणि येणं पण असतं. आणि ते जर लवकर, आता तुला माहितीये या गेले 5-7 वर्षात 3-4 गोष्टीमुळे तसंही बांधकाम क्षेत्र वर बऱ्याच अडचणी आल्या होत्या. त्याच्यात नोटबंदी असेल, म्हणजे आर्थिक रेरा असेल, बांधकामाला तर आधीच लागलेली आहे, त्याच्यावरती हा कोविड त्याच्यामध्ये जे मजूर गावी गेलेत परतलेत त्यांच्या गावाला आणि ते येण्याचे कितपत चान्सेस आहेत हे आता आपण नाही सांगू शकत आणि ते कधी येतील हेही नाही माहिती.
तर याच्यानी ज्या ज्या अर्धवट राहिलेल्या प्रकल्प जे अर्धवट राहिलेले प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी तर आहेतच, पण ज्या जे नवीन उद्योजक किंवा बिल्डर्स जे येत आहेत मार्केटमध्ये की त्यांना खरंच चांगलं काम करायचंय किंवा नवीन बिल्डिंग्स बांधायचे आहेत, त्यांनी त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना आता कसं असतं, एखाद्या संकटात संधी पण असते. ज्यांचे पूर्वीचे व्यवसाय चालू आहेत त्यांनी आधीचे व्यवसाय जे प्रोजेक्ट ज्या कमिटमेंट आहेत त्या पूर्ण करायला पाहिजेत. या नवीन आता काही काही वेळेची दुसरी पिढी पण आलेली आहे आणि याच्या पुढच्या पिढीला सगळी ट्रान्सपरंट पाहिजे. आता पुढची पूर्वीचा बघितलं, पूर्वीचा आमच्या पिढीचा पूर्वीचा त्याच्या आधीचा पिढीचा काळ गेला. आता आता नवीन पिढीला सगळं ट्रान्सपरंट पाहिजे आहे, विश्वासार्हता पाहिजे, क्रेडिबिलिटी पाहिजे. कारण हे आता जग फारच सोपं झालंय ना, एका मिनिटात जगभर तुम्ही असं आता फेसबुकवर बघता, लाईव्ह सगळे बघतात, त्यामुळे एखाद्या विषयी रुमर चांगली किंवा वाईट हे जगभर एका मिनिटात पसरतं. आणि आपल्याकडे व्हॉट्सअप बिट्सअपमुळे त्याचं मल्टिप्लाय होतं म्हणजे ते कायम स्वरूपी राहतं. म्हणजे जसं क्रेडिबिलिटी वर्तमानपत्रात जसं समीरन मागतं तुमच्या याच्यात म्हणाल किंवा प्रिंट मीडिया आणि याच्यात हे याच्यात मल्टिप्लाय होत जातं आणि फेसबुक आहे किंवा इतर जे माध्यम आहे त्याच्याप्रमाणे. त्याच्यामुळे नवीन पिढीला सगळ्यांना ट्रान्सपरंट पाहिजे, त्यामुळे विश्वासार्हता क्रेडिबिलिटी ही सगळ्यात महत्वाची आहे आणि पारदर्शकता हा मूल मध्ये. त्यामुळे त्यांच्या हा ऍक्च्युली स्काय इज द लिमिट, त्यांना ऍक्च्युली संधी फार आहे. लगेच आता या 2-3 महिन्यात मी म्हणणार नाही, पण आता हे दिवाळीनंतर मार्केट नक्कीच रिव्हाइव्ह होईल. आता यांच्यासाठी कसं आहे की काही लोक आता वर्क फ्रॉम होम करतायत आता, पण हे सगळेच लोक आयटी मधले वगैरे करू शकतात, सगळेच व्यवसाय काही वर्क फ्रॉम होम होऊ शकत नाही. त्यामुळे गरज तर लागणार आहे, किंवा घरात देखील असेल तरी मग त्यांना एक वेगळी ऑफिस स्पेस लागणार आहे. पूर्वी आमच्याकडे केव्हाही किती लोक पाहुणे आले तरी आपल्याकडे चालायचे, आता प्रत्येक नवीन मुलाला देखील किंवा म्हाताऱ्या लोकांना स्वतःची स्पेस लागते. त्यामुळे हा व्यवसाय भरपूर आहे, हे इंटेरियरचा देखील हा व्यवसाय मोठा होऊ शकतो. हो आता टीव्हीवर वगैरे चॅनेलवर बघत असतील तर न्यूयॉर्क सारखे मॅनहॅटन सारखे इंटेरियरचं लोकांचं बजेटही वाचतं, कारण स्वतःच्याच घरासाठी खर्च करायचे ना. बरोबर. त्यामुळे हा व्यवसाय भरपूर आहे, त्यासाठी पेशन्सची आवश्यकता आहे, त्यासाठी आपल्याकडे किती उपलब्धता आहे. आणि थोडे दिवस 6 महिने थांबायला पाहिजे आणि भारतीयांकडे सौशिकता भरपूर आहे त्या मनाने. त्याच्यामुळे मला नाही वाटत, मला तर या नवीन पिढीला चांगलं पुढे संधी असेल वाटतं मला. ओके. आणि सर अजून आता एक विचारायचं की हा लॉकडाऊन संपल्यानंतर बांधकाम व्यवसायाची परिस्थिती कशी असेल? म्हणजे जसं म्हणालो की आपण अर्धवट राहिलेल्या तर आहेतच गोष्टी, पण ज्या पूर्ण झालेल्या आहेत त्यांच्यासाठी मार्केटिंग किती महत्वाचं राहील? आता याच्यात मार्केटिंग हा महत्वाचाच आहे, ते आता कुठल्या स्टेजला आहेत म्हणजे तो त्याचं स्वरूप केवढा. म्हणजे व्यवसाय करताना एखादी स्कीम तुमच्याकडे असेल तर ती 20-25 फ्लॅटची आहे का, 100-200 का मोठा टाउनशिप आहे, याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि त्याची स्वतःची क्रेडिबिलिटी, त्याच्याकडे रिसोर्सेस किती आहेत, मग हे म्हटलं तरी कॅपिटल इंटेन्सिव्ह म्हणजे सगळं त्याच्यावर सगळा खेळ आहे. त्याप्रकारे तुमच्याकडे भांडवल उपलब्ध किती आहे, त्यासाठी बँकांनी त्यांना मदत करायला पाहिजे. तर भारत सरकारने 20,000-20,00,000 कोटीचं पॅकेज आपल्याला सगळ्यांना दिलंय, त्याच्यातल्या वेगवेगळ्या या सगळ्या सेक्टरसाठी याच्यानंतर मिळेल. पण हा बांधकाम यासाठी किती ऍक्च्युली होईल, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी भरपूर डेव्हलपमेंट होईल, मग त्यासाठी भरपूर पैसे मिळतील. तसं बांधकाम क्षेत्रासाठी पण मिळतील, भरपूर सवलती देत आहेत बँकांना, त्यांनी प्रायोरिटी सेक्टर याच्यासाठी त्यांनी ते करण्यासाठी मागणी केलेली आहे. फक्त जे आता पूर्वीचे डिफॉल्टर्स आहेत त्यांना मात्र नक्कीच त्याला प्रॉब्लेम येईल, कारण त्यांना 6 महिने, 8 महिने, 1 वर्षभर त्यांना मुदत वाढ मिळू शकते की बाबा याच्यावर व्याज घेऊ नका. कारण व्याजाचा रेट आता कंपाऊंडेड असतो ना, 3 महिने क्वार्टरली इंटरेस्ट किंवा मंथली रेस्ट असतं, डेली याच्यात असतं. त्यामुळे त्यांना थोडं त्यांना सबसिडी द्यायला पाहिजे, व्याजात काही कन्सेशन मिळतंय का त्यासाठी बघायला पाहिजे. थोडा 1 वर्ष 6 महिने त्यांना इंटरेस्ट हॉलिडे सारखं द्यायला पाहिजे सरकारने, कारण हे खरंच जेन्युइन आहे आणि कोणाच्या हातातलं नाहीये. त्यांनी ओढवलेलं संकट नाहीये, जागतिक संकट. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या वेगळ्या स्कीम्स गव्हर्नमेंटनी अनाउन्स करायला पाहिजे, त्यांनी मागणी करायला पाहिजे. त्या दृष्टीने माझ्यामध्ये क्रीडा आहे आणि ऑलरेडी बिल्डर असोसिएशन वगैरे ऑलरेडी प्रयत्न करतायत, त्यांची मागणी वारंवार आहे. उलट ते जास्ती संघटित आहेत, असंघटित लोकांचा प्रॉब्लेम आहे, छोटे छोटे बिल्डर आणि यांचा प्रॉब्लेम आहे. आणि पण त्यांना जर त्यांनी ट्रान्सफर राहील, पण त्यांच्या अडचणी पण कमी आहेत. म्हणजे त्यांची जर त्यांनी जास्ती कर्ज घेतलेलं नसेल, हे केलं नसेल, तर ते हे करू शकतात. आणि त्यांनी ग्राहकाला व्यवस्थित समजून सांगायला पाहिजे की वस्तुस्थिती काय आहे, आणि ग्राहकांनी किंवा यांनी पण समजून घेतलं पाहिजे की बाबा आता परिस्थिती कशी आहे, आता येणारी परि आणि ते सगळ्यांना माहिती आहे. सगळे लोक ओळखून आहेत किंवा सगळ्यांना लोकांना प्रिंट वाचतात, लोक वाचतात, हल्ली इंटरनेटवर वाचतात, आणि त्यांना परिस्थिती काय आहे आणि पुढे 6 महिने कशी राहणार आहे याच्याविषयी सगळ्यांना अंदाज आहे. लोक भारतीय लोक फार हुशार, खेड्यातला माणूस असेल तरी तो फार हुशार आहे, त्याला सगळा परिस्थितीचा अंदाज बरोबर येतो. त्यामुळे त्याच्या पद्धतीनं पुढचं बांधकाम लोकांनी करायला पाहिजे.
पण सिमेंट स्टील या ज्या गोष्टी लागणार गरजेच्या आहेत बांधकाम व्यवसायासाठी त्याची कमतरता भासू शकते का? नाही, सुदैवानं काय झालंय, तात्पुरता आत्ता भासू शकेल. म्हणजे आता लेबर मिळणार नाही, आता कुठले कारखाने चालू नाहीये त्यामुळे इक्विपमेंट मिळणार नाहीत, मशिनरीला काही प्रॉब्लेम येईल किंवा सिमेंट खडी वाळू, पण त्याचं शॉर्टेज कुठलाही नाहीये. बँकांकडे पैसे भरपूर पडून आहेत त्यामुळे फायनान्स उपलब्ध होऊ शकतो. माणसं आज नव्हत्या परत येणार, त्यांना रोजगार पाहिजे. नसेल तर आपल्या इकडे माणसांना आता सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटनी त्यांना अपील केलेलं आहे, इथल्या लोकांना संधीच आहे ते, म्हणजे कुशल आणि अकुशल दोन्ही कामगारांना. आणि शेवटी शॉर्टेज नाहीये, 2-3 महिन्यात होईल. आता याच्यात दुसरा एक परिणाम आहे, चायना आणि याच्यामुळे आपण ज्याच्यावर जो इम्पोर्ट करणार ज्या गोष्टी होतो, पूर्वी एकदम टनेजनी जहाजं त्या जहाजं यायची आणि हे सगळी यायची. तर तुम्हाला बांधकाम याचा अभ्यास केला असेल तर किंवा तिथे लोक बिल्डर जायचे किंवा तिथे जायचे शांघाय बीजिंग इकडे तिकडे, आणि त्यांनी ते कंटेनरच्या कंटेनर लोक बुक करून इकडे आणायचे आणि ते चीप पण पडायचं त्यांना. त्या गोष्टीवर नक्कीच परिणाम होणार आहे, त्याचा काही पर्सेंटेज ग्राहकांना सोसायला लागणार. याचा अल्टिमेटली बिल्डर कुठलाही खिशातनं कोणी देत नसतो. आज तू पेपरमधलं हेडिंग वाचलं असेल तर 25-30% वाढेल, तर त्यांनी सांगितलं बिल्डर ग्राहकांना द्यायला लागेल, कारण बिल्डर स्वतःच्या खिशातनं देणार नाही ना. फक्त त्यांनी आता काय करायला पाहिजे की त्यांनी स्वतःचं मार्जिन कमी करायला पाहिजे, त्यांचे स्वतःचे ओव्हरहेड्स कमी करायला पाहिजेत, आणि क्रेडिबिलिटी विषय होता. हे शॉर्टेज कशाचंही नाहीये, स्टील सिमेंट वाळू खडी आणि लेबर, लेबरचं तात्पुरतं शॉर्टेज आहे, ते 6 महिन्यांनी परत रिवाईव्ह होऊ शकतं. कारण आता आपल्याला कोरोनाला आपल्या बरोबर घेऊन जगायचंय, याचं लक्षात ठेवायचं. आपलं पार्ट ऑफ लाईफ येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं लॉकडाऊन नंतरचे चॅलेंजेस काय येऊ शकतात एखाद्या वेळेस? चॅलेंजेस आता कसं आहे, त्याला म्हणूनच तो कुठल्या व्यवसायात आहे, जसं आता रिअल इस्टेट मध्ये सांगितलं की त्याचा व्यवसाय केवढा मोठा आहे, छोट्या छोट्या याला काही प्रॉब्लेम नाही किंवा ज्यांनी फार मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलेले किंवा त्यांच्याकडे असेट्स आहेत. आज तुम्ही विकायला गेला तर त्याला किंमत येणार नाहीये, पण तुम्ही थांबला तर त्याला नक्कीच किंमत मिळणार आहे, कारण जेन्युअन डिमांड आहेच ना. तुझं बघितलंस तर गेले 15-20 वर्षाचे तुझा सगळा अभ्यास केला असेल तर ते कुठलाही याला जेन्युअन जिथं आहे, तुम्ही एका ठिकाणी 10,000 रेट असेल तर एकदम 12,000-15,000 केला तर घेणार नाही, पण 8-9,000-10,000 तुमचं जर मार्जिन प्रॉफिट मार्जिन तुम्ही करायला पाहिजे, तुमचं ओव्हरहेड्स कमी करायला पाहिजे. तर तुम्हाला आणि तुमचं जे पूर्वी जी सवय लागली होती 50% मार्जिन 35% मार्जिन, मग FSI, मग सुपर बिल्टअप काय सुपर बिल्टअप, हे आता कमी करायला पाहिजे, सगळं ट्रान्सपरंट करायला पाहिजे, कार्पेट टू रिट्रीट करायला पाहिजे. आणि रेरा सारखे सुदैवानं आता त्याच्यावर कंट्रोल आहेत, पूर्वी नव्हते ते, आणि आता सध्या त्या रेरा थोडेफार रिलॅक्सेशन द्यायला हरकत नाही, पण हे कंट्रोल आवश्यक आहे आणि ते चांगलं काम करतात. त्याच्यात काही सुधारणा आपोआपच होतील. जसं GST मध्ये तू GST बघितलं तर सुरुवातीला GST फार मोठा भाऊ केला होता, त्याच्यात हे चार्टर्ड अकाउंटंट आणि ऍडव्होकेटनेच केलं होतं. नंतर त्यांना कळलं की ऑनलाईन करणं किती ऍक्च्युअली सोप आहे. जसं ते 2000 साली जसं आलं होतं की बाबा फार मोठं होणार, सगळे तुमचे कॉम्प्युटर हँग होणार वगैरे, हे रेरा वगैरे ऍक्च्युअली काय सेल्स टॅक्स आणि ऑक्टर आपण भरत होतो ना, पूर्वी आता लाईन लागायच्या, त्यापेक्षा आता किती सोपं झालंय ना. तसं ते आता केंद्र आणि राज्याला मिळणार हा मोठा विषय, तो आपला विषय पण नाही चर्चेचा. पण ते GST हे सगळ्यांना स्मूथ आहे आणि त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी त्याच्या होत राहणार आहेत. सर, GST च्या ज्याच्यावर एक प्रश्न आपल्याला आता विचारला गेलाय, तर सचिन पवार म्हणून ते म्हणतात की जागतिक मंदी, नोटबंदी, GST आणि आता कोरोना अशी अनेक संकट सर्वांना भेडसावत आहेत आणि यातून सर्वसामान्य नागरिक वाटचाल करत आहे. स्वस्त घर कधी होणार आणि घरांच्या किमती किती टक्के खाली येऊ शकतात? कारण की पुणे शहर आणि उपनगरामध्ये लाखो घरं रिकामी पडून आहेत पण विकली जात नाहीयेत. आता स्वस्त घर हा रिलेटिव्ह टर्म आहे, म्हणजे कसं कसं असतं, कुठे तुम्हाला घर घ्यायचं आहे मग ते त्या भागाशी स्वस्त घर आहे का नाही. आता पूर्वी तू बघितलं असेल तर ऍक्च्युअली हे सगळं कशाशी निगडीत आहे, ऍक्च्युअली बांधकाम आणि लँड. ऍक्च्युअली लँड जिथं त्यांनी चांगलं याच्यात तर त्याच्यात त्याच्यावर सगळं असतं. ऍक्च्युअली बांधकामाला खर्च फार कमी येतो, तुझं कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन बघितलं अगदी चांगल्यातल्या चांगल्या जगातल्या चांगल्या अमेनिटीज सगळ्यात घेतल्या टॉप मोस्ट डिझाईन चांगलं येतं तर 2-2,500 रुपये पर स्क्वेअर फूटच्या वर खर्च येत नाही. अगदी तुमची हायराईज बिल्डिंग आहे, 2 लिफ्ट आहेत, जनरेटर आहे, तर 3,000 रुपये बांधकामाचा खर्च येतो विथ अमेनिटीज. आणि मग सगळं रिलेटेड कशाला आहे, ते जमिनीची किमतीत आहे आणि मग त्याच्यावर ओव्हरहेड्स आणि मग त्याच्यावर बिल्डरचा प्रॉफिट. आता हे जमिनी काय भावाने घेतल्या आहेत आणि त्या होल्डिंगची कपॅसिटी त्याचा आपण त्याला ह्याच्यात म्हणून घर हे केवढ्याला अल्टिमेटली ग्राहकाला केवढ्याला पडतं. आज बघितलं तर सामान्य ग्राहक हा घेऊ शकत नाहीये, म्हणून हे गव्हर्नमेंटने अफोर्डेबल हाऊसिंग जे काढलेलं आहे ते त्यासाठी काढलेलं आहे. किंवा आपल्याकडे झोपडपट्टी पुनर्वसन योजना ज्या काढल्या आहेत आणि ते आवश्यकता आहे ती.
नाहीतर सामान्य माणूस आज नोकरी करणारा माणूस घर विकत घेण्याच्या मनस्थितीतच नाहीये. जी आमची परिस्थिती होती 80-85 झाली, आम्ही पैसेच पण घेऊ शकत नव्हतो. आज पैसेच पण, आज दोघांना नोकरी नसेल तर एकाचा हप्ता. आणि आज आता काय झालंय, दुर्दैवानं या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याची नोकरी राहील का नाही याची गॅरंटी नाहीये. त्यामुळे व्यवसाय त्याचा रिपेमेंट कसं करणार. त्यामुळे हे यांचा जो पवार यांचा जो प्रश्न आहे की घराच्या किमती कमी होतील का, कमी होणार नाहीत. पण गेले तुम्ही 5-7 वर्ष जर बघितलं असेल तर किमती वाढलेल्या नाही आहेत. त्यामुळे त्या इफेक्टिव्हली कमीच झालेल्या आहेत, कारण बाकीची महागाई वाढलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आता गव्हर्नमेंटने कन्सेशन कुठे द्यायला पाहिजे. आता हे स्टॅम्प ड्युटी वगैरे ज्या आहेत त्याच्यात गव्हर्नमेंटने कन्सेशन द्यायला पाहिजे, जीएसटी मध्ये कन्सेशन द्यायला पाहिजे, ही आता सरकारकडे अपेक्षा आहे. तर त्या किमती कमी होऊ शकतात. आणि बिल्डरने मग अशी मी म्हटलं तसं त्यांचे प्रॉफिट मार्जिन कमी करायचे, त्यांचे ओव्हरहेड कमी करायचे, तर ग्राहकांना नक्कीच कमी किमतीत घर मिळू शकतात. पण सर, सरकारने ज्या धोरण आता नव्याने जाहीर केल्यात ज्याच्यामध्ये आपण आत्मनिर्भर योजनेचा कितपत आपल्याला फायदा होईल किंवा ग्राहकांना फायदा होईल? आत्मनिर्भर आता हे बघा, आता याच्यात दोन गोष्टी आहेत. आत्मनिर्भर आता मी आमच्या कोऑपरेटिव्ह याच्यातनं किंवा बांधकाम व्यवसायाच्यातनं बघितलं तर आत्मनिर्भरता म्हणजे काय, स्वतःसाठी घर बांधणं. आता स्वतः लोक घर बांधू शकत नाहीत, पण ऍक्च्युली रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट मध्ये ते 100 होऊ शकतं. पुनर्विकास आहे तो सेल्फ रिडेव्हलपमेंट, स्वयं पुनर्विकास 100% होऊ शकतो. आत्मनिर्भरता म्हणजे काय, मी स्वतः स्वतः काम करणं. बिल्डर काय करतो, या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. माणसं आहेत, जमीन आहे, तिथे आर्किटेक्ट्स आहेत, ऍडव्होकेट्स आहेत, या सगळ्यांना एकत्र आणतो, कॅपिटल उभं करतो, रिस्क घेतो आणि मग फ्लॅट्स विकतो. हे आत्मनिर्भरता म्हणजे काय, गृहनिर्माण. आता मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय, त्याच्यामुळे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीनी जागा विकत घ्यायची किंवा आता एक्झिस्टिंग त्यांची जी आहे त्याचा रिडेव्हलपमेंट स्वयंविकास स्वतः करायचा. आणि त्यासाठी सुदैवानं मागच्याच वर्षी आपल्याकडे मागच्या गव्हर्नमेंटने एक जीआर काढलाय, दुर्दैवानं त्याचा फॉलोअप झाला नाही. आता या गव्हर्नमेंटलाही आम्ही सगळं अप्रोच झालेलो आहोत सेल्फ रिडेव्हलपमेंट. रिडेव्हलपमेंटसाठी 2009 साली जीआर निघाला होता, गव्हर्नमेंटचं मार्गदर्शन निघालं होते. त्याच्यानंतर 2019 साली निघाला आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट ही पहिल्यांदा निघाला मागच्या वर्षी. आणि आता नवीन सरकारला पण आम्ही अप्रोच झालेलो आहोत. आता ते दुर्दैवानं आता आपल्याकडे कोरोना आला, नाहीतर यावेळेला त्यांना त्याच्यात काय केलेलं आहे, त्याच्यात या आत्मनिर्भरता म्हणजे त्याच केलेलं आहे. म्हणजे की तुम्ही स्वयं हे कसं व्हाल, तर तिथं ज्या गृहनिर्माण संस्था आहेत ज्यांना पुनर्विकसन करायचं आहे त्या लोकांनी एकत्र यायचं. त्या एकत्र आहेतच, ऑलरेडी संघटित आहेत, त्या रजिस्टर्ड आहेत एका ठिकाणी, ते गेले 25-30 वर्ष राहतात. 30 वर्ष ज्यांना पूर्ण झालेले आहेत अशा लोकांनी जर स्वयं पुनर्विकास केला, पुनर्विकसन करायचं आहे, रिडेव्हलपमेंट करायचं, पण स्वयं पुनर्विकास केला, सेल्फ रिडेव्हलपमेंट केलं, तर त्याला गव्हर्नमेंटने भरपूर आता त्यांना सवलती दिलेल्या आहेत. त्यांना जीएसटी मध्ये सवलत दिली आहे, टीडीआर मध्ये सवलत दिली आहे, बांधकामाच्या सिंगल विंडो सिस्टीम दिलेली आहे. आणि याच्यासाठी बँकेचा फायनान्स, कारण आता काय झालंय, तू बघितलं तर 30 वर्षापूर्वी जो ज्या इमारती आता डेव्हलपमेंटला आलेल्या आहेत त्या सगळ्या जो घेणारा ग्राहक होता त्यावेळेचा किंवा आताचा जो आता सभासद आहे तो आता 60 वरती आलेला आहे. ज्येष्ठ नागरिक आहे, माझ्यासारखा जवळ ज्येष्ठ नागरिक आहे, त्याचा आता रिटायरमेंटचं लाईफ आहे. आणि अशा वेळेस ही रिस्क घ्यायची का नाही, ही मानसिकता लोकांची आता बदलायला पाहिजे. इथं तिथं विन विन सिच्युएशन करायला पाहिजे. आता त्याचा रिपोर्टही आता फार ट्रान्सपरंट झालेला आहे. आम्ही ज्या काळात घरं बांधली, एकत्र लोकांनी घरं बांधली, त्याच्यात आणि याच्यात तंत्रज्ञानात भरत पडलेला आहे. आता आपल्याला घर बसल्या जगभरात माझ्या इथं साईटवर काय चालतंय हे वेब कॅमेराने मला कळू शकतं. कुठल्या प्रकारचं स्टील वापरलंय, कुठल्या सिमेंट वापरलंय, कुठल्या स्टेजला आज माझं बांधकाम आहे, त्याप्रमाणे सेल्फ रिडेव्हलपमेंटला स्कायज द लिमिट. आणि त्याच्यात बिल्डरला पण स्वतः पण काही सोसायटीचे सभासद काही बांधकाम करणार नाहीयेत, त्या बिल्डरनेच कन्स्ट्रक्शन करायचंय आणि बिल्डरनेच बांधकाम करायचंय. फक्त हे बिल्डरना विश्वासात घेऊन आर्किटेक्ट आणि ऍडव्होकेट यांच्या सल्ल्यांनी करायचंय. यापूर्वी एजन्सी नव्हत्या, या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी जी एजन्सी लागते, कारण हे सगळं कोऑर्डिनेशनचं काम आहे, ती आता एजन्सी आता निर्माण झालेली आहेत आणि याच बरोबर कोऑर्डिनेशन काम करतं. आणि त्याचा आपल्याला पुढे काय झाली, मुंबई सारख्या ठिकाणी आज आता म्हणजे 1 लाख ज्या गृहनिर्माण संस्था मी मगाशी सांगितलं, त्याच्यातल्या जवळजवळ 30-40 हजार गृहनिर्माण संस्था रिडेव्हलपमेंटला आलेल्या आहेत, पुनर्विकासाठी आलेल्या आहेत. आणि आता पुणे शहरात जर बघितलं 17-18 हजार गृहनिर्माण संस्था आहेत. मी हे वाडे आणि अपार्टमेंट म्हणत नाहीये, फक्त गृहनिर्माण संस्था रजिस्टर्ड प्रॉपर्टी सोसायटी. तर या साधारण 5-7 हजार गृहनिर्माण संस्था रजिस्टर नोंदणीकृत या पुणे जिल्ह्यात आपल्याकडे रिडेव्हलपमेंटसाठी आलेले आहेत, जे 80-90 साली बांधलेले आहेत. आज आपण 2020 मध्ये आहोत. तर या इथं बिल्डरला काय ऍडव्हान्टेज आहे किंवा विकसकाला काय ऍडव्हान्टेज आहे की याला त्याची इन्व्हेस्टमेंट कमी आहे, कारण इथं सगळं जागा तिथं आहे, त्यांना ग्राहक नक्की आहेत. आणि याच्यात विक्री व्यवस्था आता याच्यात कसं असतं,
मग अशी विषय निघाला की ही हे का वाढवली नाही चळवळ, कारण लोक ऍक्टिव्ह राहत नाहीत. आता आज तू गृहनिर्माण संस्थाचं विचारलं तर उदासीनता हे फार मोठा इश्यू आहे. लोक मेंटेनन्स सोसायटीमध्ये येत नाहीत, बहुतांश लोक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि हक्कांविषयी लोक जागरूक असतात पण जबाबदार नको असतात. माझे फायदे मी सगळं घ्यायला तयार असतो, मेंटेनन्स द्यायच्या वेळेला मात्र आज माझं इकडे हे नाही झालं, माझा इकडे लिकेज आहे, माझं पाणीच नाही आलं, माझं गार्डनर नव्हता याच्याविषयी. पण आता हळूहळू मानसिकता बदलली आहे, नवीन पिढी पैसे द्यायला तयार, त्यांना आता क्वालिटी लागते. तसं या सेल्फ रिडेव्हलपमेंटला एवढा पुढे स्कोप आहे आणि याच्यासाठी आमच्या फेडरेशननी मुंबई हाऊसिंग फेडरेशन, नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशन, नाशिक हाऊसिंग फेडरेशन, पुणे हाऊसिंग फेडरेशन यांनी आम्ही वेगवेगळ्या सेल काढल्या आणि आम्ही तर मोफत मार्गदर्शन करतो. तुला माहिती असेल तर आम्ही गेले 2 वर्ष पुण्यात वेगळ्या ठिकाणी आर्किटेक्ट चंद्रशेखर प्रभू किंवा वेगळ्या आर्किटेक्ट हे कडून वेगळ्या ठिकाणी आम्ही घेतो. सुदैवानं त्याला रिस्पॉन्सही चांगला मिळालेला आहे आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट हा पुढचा टप्पा आहे. तर माझी या आता सरकारला विनंती आहे की कोरोनाच्या याच्या आपण जेव्हा बाहेर पडू त्यावेळेला आपल्याला सेल्फ रिडेव्हलपमेंट जो ऑलरेडी गव्हर्नमेंटनी जी आर ऍक्सेप्ट केलेला आहे, त्याच्या रेकमेंडेशन ऍक्सेप्ट केलेला आहे आणि आपण माननीय मुख्यमंत्र्यांना पण आम्ही भेटलेलो आहे, त्यांच्याचकडे याचं नगर विकास खातं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं याच्यातनं सगळं झाल्यानंतर आपण त्याच्यासाठी वेळ नक्की काढू. तसं पुण्यातले पालकमंत्री आहेत आपले जे आहेत ते नक्की त्याच्यातनं मार्ग काढतील आणि रिडेव्हलपमेंट काढ याच्यात मोठी हे काय आहे, नाबार्ड कडनं ती मंजूर करून काय करणार, अशा रिझर्व्ह बँकेची त्याच्यात ही कमर्शियल ऍक्टिव्हिटी आहे का? ऍक्च्युअली सेल्फ रिडेव्हलपमेंट ही कमर्शियल ऍक्टिव्हिटी होऊ शकत नाही ना. याच्यात काय केलंय, याला बँक फायनान्स कोणाला द्यायचं आहे तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला नोडल एजन्सी म्हणून काम करायला सांगितलेली आहे. तुला माहिती आहे ना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही शिखर बँक आहे, ती सगळ्या शुगर फॅक्टरीला बाय करते, सगळ्या कॉपरेटिव्ह बँकांना फायनान्स करते. तशी त्यांना हाऊसिंग साठी फायनान्स करा असं सांगितलेलं आहे, जसं शेतकऱ्यांना फायनान्स करते तसं त्यांनाही नोडल एजन्सी म्हणून काम करायला सांगितलंय. त्याचे अध्यक्ष ते बाळासाहेब अनासकर, ते माझे लहानपणचे मित्र आहेत, त्यांच्याकडे आम्ही सगळ्या हाऊसिंग फेडरेशनच्या मागच्या याच्यात आम्ही गेलो होतो. त्यांच्या ऑलरेडी या कोरोनाच्या आधीच आमचे मुंबई हाऊसिंग फेडरेशन, ठाणे, नवीन मुंबई यांनी सगळ्यांची मीटिंग झाली होती आणि नवीन सरकारला देखील आम्ही भेटण्यात आलो होतो, तेवढं ते कोरोना आलं. पण त्यांनी आता ऑलरेडी रिझर्व्ह बँकेकडे पाठवलेलं आहे आणि पवारसाहेबांनी त्यात लक्ष घातलेलं आहे आणि मला खात्री आहे की याच्यासाठी आपल्याला नक्कीच त्याचा लाभ मिळेल. आणि गृहनिर्माण संस्थांना आम्ही जरी सिनियर सिटीजन आलो तरी त्यांना जे हवेतला FSI आहे जो तिथली फिजिबिलिटी रिपोर्ट येतो त्याच्यात आणि त्याच्यावर कर्ज मिळेल, त्यामुळे त्याच्यात डोक्यात भीती असते ना की माझा फ्लॅट गहाण ठेवला तर पुढे काय होणार. आज आता तू बघितलं असेल तर बरेच प्रोजेक्ट आज बिल्डरचे आधीपासून अडकलेले आहेत, ते नोटबंदीमुळे असेल, रेरामुळे असेल किंवा त्यांना बिल्डरनी मोठ्या अवास्तव उड्या मारल्यामुळे असतील. तर त्या पहिल्यांदा प्राथमिक त्याच्यामुळे आम्ही पहिली प्रायोरिटी आमची आहे की जे असे अडकलेले प्रोजेक्ट आहेत ते याच्यातनं मार्ग बाहेर काढायला पाहिजेत. तर त्यांना आधी पहिल्यांदा कशा पद्धतीने येईल त्यासाठी काहीतरी विन विन पोझिशन करायला पाहिजे. कुठे काही लिगल अडथळा आहे का, कुठे काही तर त्या सॉर्ट आउट करायला, लोकांची मानसिकता बदलायला पाहिजे किंवा बाई प्रायोरिटीनं एक एक बिल्डिंग पूर्ण करू. एकदम तर 3 आता 4-5 बिल्डिंग असतील तर एकदम तो पूर्ण करता येणार नाही, एक एक करून आपल्याला टप्प्याटप्प्याने करता येतं. त्यासाठी मग मॅन इक्विपमेंट मशिनरी लेबर सगळं उपलब्ध होतो. त्यासाठी बिल्डर असोसिएशन, क्रेडा यांना बांधकाम व्यवसाय, पुण्यात आता मराठी बांधकाम व्यवसाय संघटना आहे, क्रेडा आहे किंवा PABPA याच्या सगळ्यांना आम्ही एकत्र आहोत. आम्ही सगळे एकत्र त्यावर विचार पण करतोय आणि त्यातनं नक्की मार्ग काढू असं मला खात्री आहे. सेल्फ रिडेव्हलपमेंटला पर्याय नाही, सेल्फ रिडेव्हलपमेंट हा आत्मनिर्भरता आहे. तर त्याच्यात काय होईल, विन विन पोझिशन होईल, बिल्डरला त्याचा रिस्क नाही ना आणि त्या लोकांनी 100% तुम्हाला. हा बोल. तुमचा व्हिडिओ पॉज झालाय, आवाज येतोय पण तुमचा व्हिडिओ पॉज झालेला. आवाज येतोय ना? हो, आवाज व्यवस्थित आहे. हा, तर ते हा सेल्फ रिडेव्हलपमेंट हा पुढे बिल्डरच्या दृष्टीनं चांगली आहे आणि त्याच्यात आणि भरपूर सोसायट्यांना हे करायचं आहे. मग ज्याच्या आता कमर्शियल स्पेसेस कमी लागणार आहेत कारण आता माझी म्हटलं तसं आता माझी मुलगी याच्यात काम. हा, कमर्शियलचा डिमांड कमी होईल पण आता माझी मुलगी आता एका आयटी कंपनीत काम करते. करेक्ट. तर ती त्यांची जी कंपनी आहे ती म्हणजे 6 महिन्यापूर्वी जागा वाढवायची का एक्सपेन्शन करायचं का या याच्यात होती की माझा जावई पण याच्यात. बट आता त्यांना हे विचार करतात की वर्क फ्रॉम होम चांगलं होत आहे आणि हे काम व्यवस्थित केलं तर असं. आणि आज संकट आहेत ना, त्यांच्या पण ऑर्डर्स कमी झालेले आहेत, त्यांचे पगार 20-25-25% सगळ्यांचे कमी करायला एक वर्षभर तरी सगळ्यांचे होणार आहे आणि ते काळाची गरज आहे ती आणि त्याला कोणाचंच काही हे नाही, त्याची आवश्यकता आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम मुळे 2 BHK ची डिमांड 3 BHK वर जाऊ शकते. बरोबर आहे. नाही, वर्क फ्रॉम होम त्याच्या ऑफिस स्पेस सारखं त्याचा युटिलाइज होईल ना. ऑफिस स्पेस लागणार नाही, पूर्वी जे आपल्या डोक्यात जे होतं
की मोठ्या मोठ्या बिल्डिंग, मग हिंदवडीला फेज 2, 3, 4, 5 असं वाढतच चालू होतं किंवा सगळीकडे, म्हणजे पुण्यात काय, मुंबईत काय, बेंगलोर काय, बरेचसे भारतात किंवा जगात रेसिडेन्शियल ह्याच्यामध्ये बरेचसे कॉन्सेप्ट चेंज होऊ शकतात. आता त्याच्यात बदलतील ना, त्याच्यात एखादा स्पेस तुम्ही वेगळी ठेवा जशी स्टडी रूम होईल. आता हे बांधकाम तसं आता लोकांचं घरातून शिक्षण होणार आहे ना मुलांना, मुलांनाही शाळा कॉलेजला लगेच जायचं नाही. आता ती पुढची फेज आलेली आहे, तुम्ही शिक्षण मंत्र्यांनी तो बघितला तर त्याप्रमाणे घरातून शिकायचं आहे, मग त्यालाही वेगळी स्पेस लागणार आहे ना, त्याला सगळ्या फॅसिलिटीज लागणार आहेत. त्यामुळे काळाप्रमाणे बदलला आहे. आणि बदल हे मनुष्य हा फार लवचिक आहे, आणि भारतीय लोक तर त्यात फार सोचिक आहेत आणि फार लवकर आपण हे करतो, आणि मला खात्री आहे याच्यात आपण नक्कीच मार्ग काढू. कारण त्याच्यामध्ये आता भाजी मार्केट पण बिल्डिंग मध्ये खाली असेल तर जास्त सोयीचं. बरोबर आहे, मी त्या मुद्द्याकडे येणार होतो की आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही जे पुणे हाऊसिंग फेडरेशन, मुंबई हाऊसिंग फेडरेशन किंवा महाराष्ट्र वेलफेअर असोसिएशन, हे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह फेडरेशन एक आहे, म्हणजे आपल्या इकडे सहकार खात्याचा तो पणन विभागाबरोबर काम करतात, एनसीएफसी म्हणजे महाराष्ट्र डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह मुवमेंट, या माध्यमातून आम्ही डायरेक्ट फार्म टू होम म्हणजे असं आम्ही फ्रेश मार्केटचा सगळीकडे, तू बघितलं असेल तर सगळ्याकडे थेट ग्राहकाकडे पर्यंत आता, कारण आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण कुठे बाहेर पडत नाही, तर आमच्या हाऊसिंग फेडरेशननी सहकार खात्याच्या माध्यमातून, आणि आता सध्या डेपो ट्रस्टला सगळे उपनिबंधक त्यात सध्या मन लावून काम करतायत, तर ते डायरेक्ट प्रोड्युसर कंपन्या ज्या फार्मरच्या तिथं जे बचत गट होते किंवा तिथल्या ज्या होत्या त्या सगळ्या कंपनीची लिंक करून डायरेक्ट आपल्याकडे, तू बघितलं असेल तर पहिल्या 1-8 दिवस आपल्याकडे विस्कळता होती शहरात, आणि पण नंतर बघितलं तर भाजीपाला, कडधान्य, धान्य किंवा फळं हे आता सगळ्याकडे व्यवस्थित येते, गेट पर्यंत येते. त्याचं कसे हे करायचे, वर्तमानपत्र घरी यायचं नाही यायचं होतं, पण आता वर्तमानपत्रावर पण आलो केलं, तसं हे तर हे कायम स्वरूपी येऊ शकतं. महाराष्ट्र कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एनसीबीसी ज्यांनी केलेलं आहे, हे पूर्वी 1.5 वर्षापूर्वी तसा प्रयोग झाला होता, कॉपशॉप म्हणून त्याचा कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटने काढला होता, पण दुर्दैवानं त्यावेळेला त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला नव्हता, पण आज ती आता काळाची गरज झालेली आहे. आता मार्केट यार्डला घर जायचीच आवश्यकता नाहीये. आता तू बघितलं तर ते डायरेक्ट शेतकऱ्याकडनं फार्म फ्रेश भाज्या मिळतात, त्याला पैसे डायरेक्ट मिळतात, त्याचं कुठलंही डिडक्शन होत नाही, आणि आपल्याला ताजा ताजा माल मिळतो आणि कन्सेशन मिळतं. आता ऑनलाईन हे सगळे ऍप्स तयार केलेले आहेत, आणि त्याच्यात पणन कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटचा आहे त्यातला एक भाग, आणि आमचं सगळं फेडरेशन आम्ही त्याला संपूर्ण सहकार्य करतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे, ग्राहकांचाही फायदा झालेला आहे, आणि ही कोरोना नंतरही कायमस्वरूपी अशीच राहावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. बरोबर आहे, आणि होपफुली ती राहील. आता काळाप्रमाणे बदलत आहे ना, पॉझिटिव्ह चेंज आहे तो, पॉझिटिव्ह चेंज आहे. पण आणि सर, आणि बऱ्याचशा ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत, आणि त्यांनी लोकांनी आता हे सगळं, आता तू बघितलं असेल तर हे ऍप्स वगैरे सगळं लोक आता शिकून घेतलेले आहेत, म्हणजे 60-70 लोक देखील व्हॉट्सअप बघतात, आणि ऍप पण फार युजर फ्रेंडली झालेली आहे. तेवढी जेवढी सिम्पल तेवढी ती जास्त पेनिट्रेट होऊ शकतात. बरोबर, युजर फ्रेंडली त्याच्यामुळे स्काय इज द लिमिट मार्केटिंगला. अनेक योजना सरकारने जाहीर केल्यात, पण आणखी काही अशा योजना करायला हव्या होत्या किंवा पॅकेजेस अनाऊन्स करायला हवे होते असे काही वाटतं तुम्हाला? नाही, आता कसं आहे, आता मी टू बी फ्रँक, हे संकटच अद्भुतपूर्व आहे, आणि सगळ्या सरकारलाही आपल्याकडे एक आता लोकसंख्या 135 कोटी आहेत, मग मी म्हटलं त्याप्रमाणे जाती, राज्य व्यवस्था, वेगवेगळे पक्ष आणि याच्यात आपण विभागले गेलेलो ही वस्तुस्थिती आहे, आणि तरी देखील आज आपण एकत्र आहोत, आणि त्याच्यामुळे हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, 100 गोष्टी मला सांगता येतील, पण मला मी प्रशासनामध्ये काम केल्यामुळे आणि गेले आता अनेक वर्ष कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट किंवा गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट केलेले बँकेसारख्या ऑर्गनायझेशनमध्ये आणि नॅशनल लेवलला काम केल्यामुळे त्यांच्या लिमिटेशन पण माहिती आहेत. आज आपण पुण्यासारख्या ठिकाणी बघ, सुरुवातीला आपल्याकडे गोंधळाचं वातावरण होतं, मग नंतर त्यांनी रोल की बाबा डिव्हिजनल कमिशनर कॉपरेटिव्ह, मग शेवटी कोणी कोणी लक्ष द्यायचं, मग शेवटी कॉर्पोरेशन लिमिटमध्ये त्यांनी कॉर्पोरेशन कमिशनरला पॉवर दिल्या, मग त्यांनी कोऑर्डिनेशन पोलीस डिपार्टमेंटला केली, आणि शेवटी माणसांशी आपण व्यवहार करतोय ना, अपेक्षा आपल्या भरपूर आहेत, पण आपल्याकडे नक्कीच त्याच्यात त्रुटी आपण दूर करतोय, त्यामुळे मी कुठल्याही यंत्रणेला दोष देणार नाही त्याचा, कारण आपण आपल्याकडे लोकशाही, आपल्याकडे दडपशाही नाहीये, आपण मोकळेपणानं बोलू शकतो की अबे असं केलं, यांनी असं करतायत, कॉपरेटिव्ह सोसायटी यांनी मला बाहेर नाही पाठवलं किंवा पोलिसांनी दणके दिले तर ते देखील आपण दाखवतो, मग कशाला बाहेर पडला, तू तू पण करून आणू नको, आम्हाला पण जगू दे, दगान जगू दे, असं आहे. त्यामुळे त्याच्यावर भरपूर बोलता येईल, तो आजचा आपला विषय नाहीये. बरोबर. तिथे आणखी एक प्रश्न आपल्याला विचारला सर, रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये तुकडाबंदी कायदा जो आहे तो रद्द केल्यास अर्थव्यवस्थेला उभारी मिळू शकते का? तुकडाबंदी आता कसं आहे, गावठाणाच्या बाहेरच्या हे आहेत, आपल्याकडे आता काय झालंय, तुकडाबंदीचा एवढा मोठा इफेक्ट नाही आपल्याकडे. काय झालंय, आपलं तू पुण्याचं उदाहरण घेतलंस तर आपल्याकडे PMRDA केलेलं आहे,
त्यामुळे आता ही हद्द आपल्याकडे त्याच्या बाहेर 50 किलोमीटर गेलेली आहे. त्यामुळे आता तुकडा बंदी नाही, पीएमआरडीए मध्ये या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे हे केलेल्या आहेत. आणि या तुकडाबंदी आणि याच्यात आता भरपूर अर्बन लँड सीलिंग आता तू विषय काढला म्हणून सांगतो, हा 1976 कायदा आहे आणि तो ऑलरेडी कॅन्सल केलेला आहे. त्याच्यात सेक्शन 20 खाली त्याच्यासाठी गवर्नमेंटने ज्या जमिनी ऑलरेडी त्यावेळेस केल्या होत्या की 10% तुम्हाला ठेवायच्या, बाकीच्या गव्हर्नमेंटला फ्लॅट बांधून द्यायचे किंवा त्याच्या पैसे भरायचे. आता हे असूनही आजही त्याला गव्हर्नमेंट त्याच्यावर 5% मग त्याच्यावर कमिटी नेमली त्याने अशा बऱ्याचशा सांगत आहेत. आता हे गव्हर्नमेंट आता प्रोग्रेसिव्ह बघायला पाहिजे ना, किंवा मोफा ऍक्ट प्रमाणे बिल्डरला त्यांनी गृहनिर्माण संस्थेच्या नावाने कन्व्हिन्स करून द्यायला पाहिजे. तसं हे ऑलरेडी त्या हे ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे ना. म्हणजे आमची हाऊसिंग फेडरेशन म्हणून आमची इथं मागणी आहे की ज्या संस्था 12 वर्ष पूर्ण झालेल्या आहेत, रजिस्टर्ड कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत, ज्यांनी 100% पैसे स्टॅम्प ड्युटी भरलेले, बिल्डरला सगळे पेमेंट केले, त्यांच्या ऑटोमॅटिक कसेलचा अशी जमीन जसं आहे तसं ही बिल्डरच्या वाट न बघता त्यांच्या नावाने हाऊसिंग सोसायटीच्या नावाने डायरेक्ट कन्व्हिन्स होईल. डीम कन्व्हिन्सर आता आलं महाराष्ट्रात, आपलं पहिलं राज्य की ज्यांना डीम कन्व्हिन्स आणलं आणि त्याच्यासाठी रूल्स होऊ नये म्हणून 1000 कोटी लोकांनी मंत्रालयात दिले होते असे पेपरमध्ये छापलेले किंवा भरपूर होते की हे रूल्स त्याची कुठलाही ऍक्ट आला की त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा लागते की अंमलबजावणी होण्यासाठी रूल्स लागतात, नियमावली लागते. तर ते होऊ नये डिले टॅक्टिस होतात पण ते अवॉइड करू शकत नाही. तसं आता त्याची डीम कन्व्हिन्स आता जुनं झालं, आता हे डायरेक्ट ऍक्च्युअली 7-12 संस्थेच्या नावाने प्रॉपर्टी गार्ड करावे. तसे तुकडाबंदी वगैरे आता या काळाच्या गरजेप्रमाणे बदलायला पाहिजेत ना या गोष्टी, त्याच्यात त्यांनी रिलॅक्सेशन आणायला पाहिजेत आणि ते लोकल अथॉरिटी मध्ये त्यांनी गाईडलाईन द्यायला पाहिजे, त्याप्रमाणे करायला पाहिजे असं आमचं म्हणतो. पण त्याच्यानी अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल असं वाटतं काय? कुठल्याही गोष्टींना अर्थव्यवस्था उभारी मिळणार आहे कारण त्याच्यामुळे काय होणार आहे, बांधकामाचं हे वाढणार आहे, त्याच्यावर रेव्हेन्यू वाढणार आहे. फक्त आता हे लिमिटेड करावं केव्हा करावं याच्यावर बेसिकली त्याच्यात काही नियम पण घातले पाहिजेत, नाहीतर मग आपल्याकडे धनकोटी जवळच्याकडे जशी झाली आणि मग तिथं 2-2 फुटावर अंतर, त्यामुळं काही काही नियम आवश्यक आहेत. पण आता काही काही नियम करताना काय कुठे एक्सेप्शन करायचं, कुठे त्याला शिथिलता द्यायची, हा मोठा विषय आहे. त्याच्यावर ऑलरेडी भरपूर विषयांवर चर्चा झालेली आहे. त्याच्यात जे टाउन प्लॅनर्स आहेत त्याच्यावर मोठी कॉन्फरन्स झालेली होती आणि त्याच्यात माझं मी त्याच्यात भाग पण घेतला होता आणि त्याच्या याच्यात कुठल्या कुठल्या भले सूचना मागवल्या की तू म्हणजे तुकडाबंदी करावी का किंवा पीएमआरडीएचा हे कसं असावं, कॉर्पोरेट लिमिट मध्ये कसं असावं, आता हायराईज पाहिजे का हॉरिझॉन्टल पाहिजे, उभं हे पाहिजे का आडवी वाढवायला पाहिजे, हाही फार मोठा विषय आहे. स्कायराईज बिल्डिंग पुण्यात 100-80 मधली व्हावेत का असं पसरून फार उरळी कांच्या नाडी याच्यापर्यंत मावळात मोळची पण याच्यापर्यंत धावा, आपण उरळी याच्यावर धावा लोणावळ्यापर्यंत धावा, हा मोठा विषय आहे. त्यामुळे हे सगळं डिमांड अँड सप्लायचे ठरतं आणि गव्हर्नमेंटकडनं तर रिलॅक्सेशन याच्यात आवश्यकच आहे आणि मला वाटतं की पॉझिटिव्ह त्यातनं डिस्कशन निघतील. पण सर ह्या सगळ्या क्रायसिस मधनं एखाद्याने काय लर्निंग घ्यावं, म्हणजे एखाद्या बांधकाम व्यावसायिकासाठी काय लर्निंग असतं? बांधकाम व्यावसायिकांनी आजचा घटक महत्वाचा आहे, आज तू जगला पाहिजेस, त्यामुळे आज तुझं यंत्रणा जी तुझी आहे तुझ्याबरोबर जी लोक आहेत त्याला तू जगवलं पाहिजेस. त्याच्याकडे जे तुझ्याकडे आज लेबर आहेत ते सगळे अनऑर्गनाइज आहेत, दुर्दैवानं आता रतन टाटांनी बोलले की हे आपल्याला शर्मिंदेपणाची गोष्ट आहे. त्याच्यावर बऱ्याच बिल्डरनी पण रिॲक्शन दिलं, आम्ही काय काय करायचं, हा दोन्ही पास आहेत त्याला नाणारा की हे त्यांच्यासाठी आज व्यवस्थापन कायमस्वरूपी पाहिजे ना, ते झोपडपट्टी राहतात त्याचे आपल्या ते हे व्हायला पाहिजे ना, पाळणा घर व्हायला पाहिजे, त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे. त्यामुळे हे तुम्ही या पद्धतीनं लाईफस्टाईल करायला पाहिजे. आज तुम्ही जगा 6 महिन्याचा, आज तुम्हाला दुसरा विचार काही करू नका, तुम्ही पद्धतींना तुम्ही स्वतः जगा, मग तुमच्या बरोबरच्यांना बरोबर विश्वासात तुम्ही जगा, तुमचं कुटुंब जगवा, तुमच्या बरोबरच्या लोकांना जगवा आणि मग समाजाचा तुम्ही आणि समाज तुमचा आजूबाजूच्या लोकांनी केलं की आपोआप समाज येतो. त्यामुळे आज तुम्ही 6 महिने पहिलं आहे तिथे स्थिर राहा, खंबीर राहा आणि व्यवसाय चालू करा, आपोआपच पुढे जाणार आहे आणि कोरोना बरोबर येत राहणार आहे, आपल्याला घेऊनच जगायचंही मानसिकता करा. तर हे मध्ये मोठं आवश्यक आहे. पण ही इंडस्ट्री क्रेडिबिलिटी, ट्रान्सपरंटी, विश्वासार्हता या मोठ्या गोष्टी आहेत. ही इंडस्ट्री म्हणजे कन्स्ट्रक्शन म्हणा, रिअल इस्टेट म्हणा, ही स्टेबल होण्यासाठी किती काळ लागेल, म्हणजे किती काळ जाऊ शकतो किंवा किती वेळ? हा देखील आता कसं आहे की स्टेबल हे सगळं रिलेटिव्ह आहे. आता काय या चांगल्या स्कीम आहेत ज्यांनी काही कर्ज बिर्ज घेतलेले नाही त्या 6 महिन्यात 1 वर्षात रिव्ह होऊ शकतात. त्यांना काय सध्या मी म्हटलं तसं कुठलंही सध्या शॉर्टेज कशाचाही नाहीये, एक्सेप्ट सध्याचा 2-4 महिन्याचा पिरियड किंवा पावसाळ्यानंतर पिरियड, नंतर दिवाळीनंतर हे 6 महिने वर्षभरात येईल. हे सगळं तुम्ही जर तुमचं हंतरुण, आपल्याकडे मराठीत म्हण आहे की हंतरुण फाऊन जर पाय पसरलेले असतील तर तुमचं 100% कंट्रोलमध्ये येईल, काही आवश्यक नाही. तुमच्या जर मोठ्या मोठ्या उड्या तुम्ही हवेत मारल्या असतील तर मग तुम्ही आणि तुमचं नशीब आणि तुम्ही काय प्रयत्न करताय त्याच्यावर अवलंबून आहे. आपण थोडस आता सहकार गृह निर्माण संस्थांबद्दल थोडस बोलूया.
की तुम्ही जसं तेव्हाही म्हणालात की सरकारी संस्था जे कार्यकारिणीत काम करायला लोक तयार नसतात, तर का? त्याच्यात कसं आहे, लोकांना सगळ्या सोयी पाहिजे असतात पण त्यासाठी वेळ द्यायला नको असतो. मी आता अर्थात हे सगळ्यांसाठी म्हणत नाहीये, कारण आमच्याकडे बरेच लोक काम करतात. पण तू बघितलंस तर लोकांची उदासीनता हा फार मोठा विषय आहे. का लोक येत नाहीत हा मोठा संशोधन विषय. आणि तू बघितलं नवीन पिढीला खरंच वेळ पण नाही, त्यांना त्याची आवश्यकता पण वाटत नाही. ते काय म्हणतात की बाबा तुला मेंटेनन्सला तुम्हाला काय पैसे लागतात, एक्स वाय लागतात, 500 रुपये लागतात किंवा वर्षाला 18,000 रुपये लागतात, 15,000 रुपये लागतात, आम्ही ते पैसे द्यायला तयार, आम्हाला सगळ्या सुविधा द्या. हे एक मानसिकता आहे. आणि काही काही लोकांची माझ्याकडे पैसे आहेत पण द्यायचीच मानसिकता नाहीये, मग काहीतरी कारण काढायची. आणि त्याच्यात ह्याच्यात असं असतं, आता बऱ्याचशा ठिकाणी तू बघितलं तर गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंट याच्यात बऱ्याचशा आता सिनियर सिटीजन आहेत. काही काही ठिकाणी तर ते काही काही लोक तिथे राहत नाहीत, परदेशात असतात, दुसऱ्याकडे लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून पूर्वी 1-2-3 फ्लॅट घेऊन ठेवले आहेत, मग ते भाड्यानं देतात. आणि मग त्याचे पैसे द्यायला, मेंटेनन्स द्यायला ते बरेच वेळेला खात. भाडं घेताना मात्र प्रॉम्प्ट असतात, ते करार करतात, ते करतात, पण मेंटेनन्स द्यायचं म्हणलं तर त्यांची मानसिकता नसते. पण अर्थात हळूहळू त्याच्यात झालं, एक्सचेंजचा कायदा चांगला सक्षम आहे, लवकर रिकव्हरी होते. तर ही मानसिकता बदलणं हे आता याच्यासाठी मानसिकता बदलायला पाहिजे. यासाठी काय करायला पाहिजे, तर जेव्हा 97 घटना दुरुस्ती आली, पुढे चालू ठेवायचं आहे ना, हो हो हो, तर 97 घटना दुरुस्ती आली तर त्याच्यात आपण जेव्हा, तुला माहिती आहे 2014 साली केंद्रीय कायदा बदलला, केंद्राने बदलला, मग महाराष्ट्राने बदलला आणि मग 57 घटना दुरुस्ती झाली. त्यानंतर सहकार आपण कायदा पण बदलला, त्यावेळेला वेगळ्या कमिटीचा सुदैनवाल त्या कमिटीमध्ये काम करायला मिळालं, बायलॉज त्यावेळेला पण बदलले आणि मॉडेल बायलॉज झाले. मग त्याच्यात पहिल्यांदा ऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्ह ही आली संकल्पना. ऍक्टिव्ह सभासद आता ते बाकीच्या ठिकाणी ते जास्ती आहे, पण आपण ऑफिसच्या दृष्टीने ऍक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह काय, तुम्ही बाबा तिथे राहता म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह आहात, किंवा भाड्यानं दिलं तरी तुम्ही मेंटेनन्स दरवेळी भरता, तुम्ही ऍक्टिव्ह आहात, मग 3 सभेला तुम्ही येता का नाही, मग त्याला दंड. दंड आणि हे करून उपयोग नाही, म्हणून त्याच्यात एक दुसरं प्रशिक्षण पण आता ठेवलेलं आहे. मी तू आता बघितलं असेल तर बायलॉज मध्ये प्रशिक्षण आहे, दर 10 रुपये पर सभासद त्यांनी प्रशिक्षणासाठी प्रोव्हिजन करायला सांगितलेली आहे. आणि त्याच्यासाठी आता वेगळ्या संस्थांना राईट दिले. आम्ही आता वैकुंठ मिताबरोबर करतो, महाराष्ट्र सहकारी संघांबरोबर आम्ही वर्कशॉप घेतो. आता आम्हाला ऑनलाईन करायला देखील आपल्या सहकार आयुक्तीने परवानगी दिली, त्याच्या आमच्या मिटिंग आहेत त्या पण तुम्ही ऑनलाईन करा. आणि मग प्रशिक्षण पण आणलं, तर याच्यात ही मानसिकता लोकांना बदलायला पाहिजे. याच्यात बऱ्याच वेळेला वाद कुठे होतात, जिथं बऱ्याचशा संस्था आहेत जिथं 20-25-30-40 फ्लॅट आहेत, तिथे लोक मेंटेनन्स कमिटीकडे येतच नाहीत, म्हणजे माणसंच येत नाहीत काम करायला. तिथं आमची जे सभा संख्या 11-15-20-25 झाली, तर तिथे 10-12-8 लोक काम करणार, फक्त 2 किंवा 3 लोक काम करतात, ते वर्षानुवर्ष काम करत असतात. हा एक भाग. आणि काही काही ठिकाणी कॉम्पिटिशन असते, मग तिथे ग्रुप्स असतात. मग पूर्वी जी कमिटी मग यांनी असं केलं, मी त्यांच्या महिला मंडळात काहीतरी त्यांच्या कुटुंबात काहीतरी वाद झाले जाते, तिथं ते रिफ्लेक्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वर्किंग मध्ये होतं. हे लोकांनी अवॉइड करायला पाहिजे, तो भाग वेगळा, हा भाग वेगळा ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यात वारंवार त्या लोकांचे प्रशिक्षण घेणं, वारंवार त्यांचं काउन्सिलिंग करणं, हा त्याच्यावर उपाय आहे. आणि मग हळूहळू उदासीनता वाढेल. ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना समजून घेणं, पण आता ज्येष्ठ नागरिक पण हुशार झाले, ते ऍप वापरतात नवीन मोठ्या, आम्ही मॅनेजर ठेवतो तिथे, मग ते सगळं हे करतो. आता मोठ्या मोठ्या ज्या संस्था आहेत ते सगळं मॅनेजर ठेवतात, तिथं सगळं ऑनलाईन होतं, तिथं आता व्हिडिओ शूटिंग घेतात, मिटिंग ट्रान्सपरन्सी येते, वेळच्या वेळी मिनिट्स घेतल्या. बऱ्याचशा संस्था पूर्वी होत्या की त्याचा ऑडिटर झालेलं नव्हतं वर्षानुवर्ष, ते म्हणतात आमच्याकडे काय फक्त आम्ही मेंटेनन्स घेतो, झाडवलीचा पगार आणि बाकी बंगल्याच्या सोसायटीचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, गृहनिर्माण संस्था 20-25 फ्लॅटच्या वेगळे आणि मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्स म्हणजे 100-500 वेगळे. त्यामुळे 250 याच्यात आता मध्ये तू माहिती असेल तर त्याच्या इलेक्शन होत नव्हत्या. आता या 57 घटनांतर गेल्यानंतर त्या इलेक्शन अशा वेगळ्या सुधारणा होत आहेत. आता 250 पूर्ण एक प्रश्न असा की संस्थेचा चेअरमन किती वर्ष पदावर राहू शकतो? नाही, जे 5 वर्ष तुम्ही त्या कार्यकारिणीमध्ये राहू शकता आणि त्यानंतर परत तुम्हाला निवडणूक आल्यानंतर तुम्ही आलं तर त्याच्या काही असं नाहीये की 2 टर्म राहिला पाहिजे की असं नाहीये त्यासाठी. कारण हे सोशल काम आहे ना, हे घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या करायच्या तुम्हाला. कारण हे तुम्ही चांगलं काम केलं तरी वाईट बोलणारे लोक असतात, ठीक आहे, तुम्हाला काय त्यात आहे. त्याच्यामुळे हे त्याच्यात असा लिमिट नाहीये की बा 2 टर्म तुम्हाला काम करता येईल असं नाहीये. तुम्ही लोकांनी निवडून दिलं तुम्ही काम करा, तुमची इच्छा असेल. हे व्हॉलंटरी वर्क आहे ना, स्वच्छेनं करायचं काम आहे. त्यामुळे तुम्ही संचालक म्हणून उभं राहिला असाल, तुम्हाला लोकांनी निवडून दिलं पाहिजे. लोकांनी निवडून दिल्यानंतर संचालक मंडळाने तुम्हाला अध्यक्ष, सेक्रेटरी किंवा ट्रेझर म्हणून निवडून द्यायला पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे 5 वर्षाची मुदत असते, त्यामुळे तुम्ही करा. काही काही ठिकाणी बाहेर रोटेशन करतात, काही काही ठिकाणी तयात तीच कमिटी असते, काही लोकांनी कॉम्पिटिशन येतात, काही काही वेळेला तर तिथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी नेमतात, ऍडमिनिस्ट्रेटर होतात, काही काही लोकांनी त्याचा गैरफायदा पण घेतात, मनमानी कार करतात. मी आता चेअरमन किंवा सेक्रेटरी झालो म्हणजे मी या कॉपरेटिव्ह आता मी मालकच झालो अशा याच्यात असतात.
काही काही ठिकाणी तर जुने भाडेकरू आणि घरमालक जे घरमालकांनी रिडेव्हलपमेंट केलं पण अजूनही ते त्याच भूमिकेत वापरतात की मी अजून त्या याचा मालक आहे असं. त्यांच्या मानसिकतेमध्ये फरक पडायला पाहिजे हे त्याच्यातली गोष्ट आहे. म्हणजे वारंवार ट्रेनिंग घ्यायचं, काउन्सिलिंग करायचं, मिटिंग घ्यायचं, या आम्ही आता काम करतोय. मेंटेनन्सशी रिलेटेड एक क्वेश्चन होता असा की तो मेंटेनन्स जो टॅक्स घेतला जातो तो समान असावा की फ्लॅटच्या आकारानुसार असावा? हा एक फार मोठा विषय आहे आणि याच्यावर अनेक वेळेला चर्चा झालेली आहे. आणि बेसिकली मी मग सांगितल्याप्रमाणे 97 घटनाची ज्यावेळेला आली त्यावेळेला बऱ्याचशा सोसायटींचे वाद जेव्हा होते कोऑपरेटिव्ह कोर्टात होते, हायकोर्टात गेले, मग सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि त्याच्यामुळे वेगळे जे निकाल दिले गेलेले त्याच्यात आर्ग्युमेंट काउंटर आर्ग्युमेंट सगळी झाली ना. म्हणून आता मॉडेल बायलॉज मध्ये अगदी सुस्पष्टता आहे की कुठले कुठले पर स्क्वेअर फूट घ्यायचे आणि कुठले कुठले पर फ्लॅट घ्यायचे नंबर ऑफ टेनमेंट प्रमाणे घ्यायचे. म्हणजे मेजॉरिटी जे आहेत, आता तू जर गेटचं तू बघितलं आपल्याला सुरक्षा असतो, साफसफाई असतो, तर तुझ्याकडे नंबर ऑफ फ्लॅट तुझा 3,000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे का, 300 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे का, 500, याचे काही संबंध नाही ना. की तुझ्याकडे घरात माणसं किती याच्याशी काही संबंध नाही. त्यामुळे हे सगळे जे आहेत ते पर टेनमेंट म्हणजे डिवायडेड बाय नंबर ऑफ मेंबर्स असे आहेत आणि त्याच्याविषयी अतिशय सुस्पष्ट आपल्याकडे बायलॉज मध्ये दिलेले आहेत. पण त्याची लोक अंमलबजावणी नीट करत नाहीत. इथंच त्याच्यासाठी ट्रेनिंगची आवश्यकता आहे, तिथं काउन्सिलिंगची आवश्यकता, तिथं मॅनेजमेंट कम्युनिटी. आपल्याकडे कसं आहे, बायलॉज म्हणजे हे गीता किंवा बायबल सारखं आहे. म्हणजे ऍक्च्युली हे कोणी वाचतच नाही, ते नेऊन घरी नेऊन पूजवून ठेवतात, ऑफिसमध्ये ठेवून देतात. ऍक्च्युली याच्या सगळ्यांना कॉपीज द्यायला पाहिजे, या सगळ्यांनी वाचायला पाहिजे आणि मग त्याच्यात सगळं दिलेलं आहे आणि हे सगळं ट्रान्सपरंट आहे बेसिकली. आणि त्यामुळे पर स्क्वेअर फूट हे फार कमी यायला घेत. फक्त सिंकिंग फंड वगैरे जे आहे तिथं 0.75% वगैरे सिंकिंग फंड जिथं आहे तिथं कॉस्टशी संबंधित आहे आणि मेजॉरिटी आहे ते सगळे पर टेनमेंट आहेत, नंबर ऑफ डिवायडेड बाय नंबर ऑफ फ्लॅट. सर आत्ताचा जो कोविडचा जो आपल्यावर इश्यू चालू आहे, जो क्रायसिस चालू आहे, त्याच्यावरती म्हणजे ऍज अ कस्टमर मी विचारतो की इन्व्हेस्टमेंट साठी हा बेस्ट टाइम आहे. इन्व्हेस्टमेंट कसं आहे, आता नवीन फ्लॅट इन्व्हेस्टमेंट म्हणून घेण्याचे दिवस गेले, स्वतःच्या वापरासाठी घेण्यासाठी चांगला योग्य आहे. कारण गेले 3-5 वर्षात रेट्स वाढलेले नाहीत. इन्व्हेस्टमेंट घेऊन आता फंड्स करून ब्लॉक करून मग भाड्यानं देण्याचं, आता भाडंही फार चांगलं मिळत नाही. तुझं बघितलं असेल तर पुण्यात नक्की फ्लॅट किती आहेत, 30,000 आहेत का 3,00,000 फ्लॅट रिकामे आहेत, हे फार वादात आहे. पण आपल्याला माहिती आहे की सगळ्या भागात सगळीकडे फ्लॅट आता भरपूर उपलब्ध आहेत, बऱ्याचशा ठिकाणी भाड्यानं दिलेले आहेत. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून आता फ्लॅट विकत घेण्याचे गेले, स्वतः वापरासाठी घ्या किंवा तुमच्या भाऊ येण्यासाठी घ्या किंवा डेट ठेवण्यापेक्षा मग इन्व्हेस्टमेंट म्हणून फक्त त्याचा इंटरेस्ट घेण्यापेक्षा ती तुमच्याकडे वापरात राहिली पाहिजे आणि त्याच्यात रिटर्न मिळत राहतील. आता कारण बँकेचे मी आता बँकेचाच होतो त्यामुळे सांगतो की बँकेचे रेट ऑफ इंटरेस्ट हळूहळू कमी देत आहेत, कमी झालेत आणि हे नॅचरली कमी होणार. का जागत बघितलं तर उलट तुम्ही पैसे ठेवण्याबद्दल तुम्हाला पैसे भरायला लागतात. बँकेत तुम्ही आपल्याकडेच आहे की आपण त्याला 5-7% देतो त्याला. त्यामुळे आपण सिनियर सिटीझनची आज आवश्यकता पण आहे कारण आपल्याकडे त्यांच्यासारख्या सोशल सिक्युरिटी स्कीम्स नाही आहेत ना. त्यामुळे व्याजावरच लोक लग्नात काय सगळ्यांना काही पेन्शन असू शकत नाही. त्यामुळे हे रिलेटेड पण फ्लॅट विकत घेण्याचं माझ्या मते आता नवीन फ्लॅट इन्व्हेस्टमेंट म्हणून घेण्यात येणे, स्वतःच्या वापरासाठी नक्की घ्यावा. एक 2 बेडरूम द्या तो विकून 3 बेडरूम घ्या, 3 बेडरूम 4 बेडरूम घ्या, अजून कसं आवश्यकता प्रमाण किंवा फॅमिलीचे साईज वाढतात तिथं रिडेव्हलपमेंट करावं नसेल तर मुलाबाळांना किंवा मुलाला वेगळा नोकरी लागली असेल त्याच्यासाठी वेगळा फ्लॅट घ्यावा, त्यासाठी भरपूर डिमांड आहे आणि वाढतच राहणार आहे. बरोबर आहे. बरोबर सर, आता एक शेवटचा प्रश्न, तुम्ही काय सल्ला द्याल नवीन येणाऱ्या किंवा बांधकाम व्यावसायिकाला, नवीन येणाऱ्या म्हणून नाही पण प्रत्येक बांधकाम व्यावसायिकासाठी, प्रत्येक बांधकाम व्यावसायिकांनी COVID-19 बॅकग्राऊंडवर आपल्या मजुरांना सांभाळायला पाहिजे. आपल्याकडे जे इक्विपमेंट मशिनरी आहे त्याचं आणि कुठल्या स्कीम्स आपण घेतल्या त्या पहिल्या प्रायोरिटीने ठरवायला पाहिजे की पहिल्या कुठल्या पूर्ण करायला पाहिजे. छोट्या छोट्या स्कीम इमिजिएट पूर्ण करायला पाहिजे, ज्या अगदी लास्ट स्टेजला त्या इमिजिएट करायला पाहिजे. त्यातले पैसे पण त्यांचे मोकळे होतात, आहे ते होतात आणि नवीन घेताना त्याचा पुनर्विचार करायला पाहिजे. की आता 6 महिने तर तुम्ही नवीन प्रोजेक्ट विकत घेण्याचे लोक विचारच करत नाही, पण त्यासाठी आज एकत्र येऊन आज विचार करू शकतो की मला कुठले कुठले प्रोजेक्ट घेऊ शकतो आणि त्याच्यात क्रेडिबिलिटी विश्वासार्थ जे तुम्हाला काही अडचणी असेल तर त्यांनी जर ग्राहकांना समजावून सांगितल्या तर लोकही थांबायला तयार असतात. किंवा नाही बाबा यांचे खरंच अडचण आहे मला त्यांनी सांगितलं किंवा असं अडचण किंवा मला डिले होतोय. आणि तोच आता रेरामध्ये वगैरे काय जे तुम्ही कमिट केलेलं असं ते तुम्हाला सांगायचं आहे ना, जे तुम्ही ब्रोचरमध्ये छापता जे तुम्ही सांगता तसं ते त्यांनी ट्रान्सफर राहिलं तर माझ्या मते विश्वासार्हता आणि ट्रान्सपरन्सी क्रेडिबिलिटी हे 2 महत्वाचे विषय आहेत आणि ते त्यांनी पाळले आणि स्वतःच जे ओव्हर रेट्स आहेत ते जरा कमी करणं आणि विन विन पोझिशन करणे, थोडे रेट्स कमी केले निगोशिएट केले आणि त्यांनी लोकांनी दिलं तर त्यांना स्काय इज द लिमिट, भरपूर त्यांच्याकडे धंदा आहे. ग्रेट. पण तुम्ही म्हणता की दिवाळीनंतर हे मार्केट वर येऊ शकतं, चान्सेस जास्त दिवाळीनंतर वर येऊ शकतं असं माझा अंदाज आहे.
आणि या युनियन मार्केट तर आजही आहे. आता तू बघितलं तर लोकांना आता ज्या अर्थी रजिस्ट्रेशनचे ऑफिस चालू केले त्या अर्थी लोकांचे भाडे करार पण होत आहेत आणि नवीन बांधकामामध्ये जे आहे तिथं पण होत आहेत. आजही लोक बुकिंग करतात चांगल्या ठिकाणी जर फ्लॅटला नक्की डिमांड आहे आणि रेट जर तुमचे सब्जेक्ट टू रेट कमी असतील क्वालिटी कन्स्ट्रक्शन असेल आणि वेळेत ताबा मिळणार असेल तर बरोबर. पण मलाही असं वाटतं की सर ऍडव्हर्टायझिंग वर जर या वेळेला जास्त भर दिला म्हणजे या लॉकडाऊन मध्ये कारण डिसिजन मेकिंग पटकन होऊ शकतं सगळी फॅमिली एकत्र लॉकडाऊन आहे त्यामुळे कुठल्याही बांधकाम व्यवसायाला किंवा कुठलाही प्रोजेक्ट विकलं जाण्यासाठी हा सगळ्यात बेस्ट पॉइंट आहे. तर त्यासाठी बांधकाम व्यवसायांनी जास्तीत जास्त मार्केट या लॉकडाऊन मध्ये करावा. आता उलट त्यांना संधी आहे आता संधी आहे. आता बरेचसे बांधकाम व्यवसाय माझ्याकडे भरतात पण मी बऱ्याच त्यांच्याशी बोललो देखील ते म्हणतात आम्ही आता त्या लोकांना काय सांगतोय तुम्ही माझ्याकडे एक टोकन अमाऊंट देऊन बुक करा तुमचे या 6 महिने वर्षभराचे आम्ही तुमचा इंटरेस्ट मध्ये काही घेणार नाही तुम्हाला आता काही कमिट करत नाही तुम्ही नंतर येऊन ते प्रत्यक्ष बांधकाम बघा कारण आता लोक येऊन पाहू शकत नाहीत तर तिथं प्रत्यक्ष बांधकाम येऊन बघा तुम्हाला आवडलं तर मी त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला पैसे परत देईन. म्हणजे समजा तुम्ही 20,000 रुपये टाकून घेतले असेल तुम्हाला जर नाही वाढलं ज्यांचं जेन्युअन आहे ज्यांचं ट्रान्सपरंट आहे ज्यांच्या पूर्वीची आता क्रेडिबिलिटी चांगली आहे पूर्वी ट्रॅक रेकॉर्ड चांगले आहे त्याचे लोक अजून व्यवसाय करतायत ना आणि ते करणार ते करत राहणार त्यांना काय कोविड आणि आता नाही ते म्हणतील 6 महिने मी थांबीन 2 ते 3 महिने मी उगाच काहीतरी खोटे आश्वासन देणार नाही की माझं लगेच येतील माझं काम चालू आहे माझं ज्या प्रॅक्टिकल आहेत आता वाळू खडी सिमेंट येत नाहीये या मटेरियल मिळणार काही माहित नाहीये लेबर कधी येणार मला माहित नाही पण मी 2-3 महिने नक्की अरेंज करू शकेन आणि ते ट्रान्सपोर्ट राहिलं तर होऊ शकतं आणि त्याप्रमाणे लोकांनी त्यांचं मार्जिन कमी केलं विन विन पोझिशन केली तर 100% त्यांना भरपूर स्कोप आहे. राईट सर. बाकीच्या इंडस्ट्रीज प्रमाणे रिअल इस्टेटलाही उभारी यावं आणि या कोविडच्या क्रायसिस मधनं वर यावं हीच इच्छा आणि ही शुभेच्छा आणि थँक्यू सर थँक्यू सो मच आम्हाला जॉईन केल्याबद्दल. आणि बऱ्याच लोकांचे कमेंट आले की तुमचं सेशन खूप इन्फॉर्मेटिव्ह झालं बऱ्याचशा त्यांच्या क्वेरीज होत्या त्या क्लिअर झाल्या आणि ऑफकोर्स ते आपल्याला कधीही कनेक्ट करू शकतात जरी या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या मोबाईलवर किंवा माझ्या व्हॉट्सअपवर ते मला केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि मी त्यांना मोफत मार्गदर्शन करीन. धन्यवाद. ग्रेट 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 सर थँक्यू सो मच काळजी घ्या सर. धन्यवाद. थँक्यू थँक्यू.